धन्यवाद। आणि आता ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहतात, ज्याची आठवण आपल्या मनामध्ये सदैव बाळगणार आहात असं एक गाणं, पण त्यापूर्वी आपल्या परवानगीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जीवदया नेत्रप्रभा यांचे मनपूर्वक आभार। आणि आता नवरसात नालेलं नवरंगानं नटलेलं असं एक गीत सादर करीत आहेत आजच्या सर्वात लोकप्रिय गायिका आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या मेघना वर्दे। Thank you.
गावात इतक्या अपरात्री माझ्या घरी? पण तुम्ही आत कसे आलात? दार सावित्रीबाईने उघडलं का? पण सावित्रीबाई कधी आल्या परत? कोण सावित्रीबाई? आपण कुणाला ओळखत नाही, तुझीच वाट बघतोय आपण केव्हापासून। मला भेटायचं होतं तर उद्या सकाळी यायचं होतं, आधी वेळ ठरव। एवढा वेळ नव्हता आपल्याकडं, तुला भेटायची घाई झाली होती आपल्याला, मग काय करणार, आलो रात्री बेरात्री। उत्तमराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। अहो सगळं कोल्हापूर देवमाणूस म्हणून ओळखतो तुम्हाला। ओळखतात काय? आपल्याला काही त्याचं सोयर सुतक नाही। तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय म्हणून सांगते, मी गाण्याचे कार्यक्रम करते याचा अर्थ? बोलण्यात कशाला वेळ घालवते सुगत, काय पैसे बिशे पाहिजे असले तर सांगा। पैसे? तुम्हाला काय वेट बेट लागले की काय? तसं समज हवं तर, पण उगाच भडकू नकोस, काहीही उपयोग होणार नाही त्याचा। उत्तमराव तुमच्यासारखे नाव लौकिक असलेल्या माणसाला अशा आईला एकदा सांगितलं ना त्याचा इथं काय संबंध नाही म्हणून, पुन्हा पुन्हा तेच तेच काय? तू मुकाट्यानं हो म्हणणार आहेस का मला पाहिजे ते मिळवण्यासाठी मी? यू इडियट, गेट आउट, चालता हो आधी माझ्या घरातून। आपल्याला असलं काय ऐकायची सवय नाहीये। तुझे कोवळे नाजूक हात त्याचा काय परिणाम होणार आहे आमच्यावर? निर्लज्ज बेवकूफ। दे आणखी शिव्या, दे शिव्यांची लाखोली व्हा, माझ्या अंगाला भूक थोडीच पडणार आहे। एक एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर पहा, आय से स्टॉप दे। आणखीन किती धडपड करणार आहे सांगून तर ठेव। मी तुमच्या मुलीसारखी हो तुम्हाला? असल्या फालतू नात्यावर माझा विश्वास नाहीये। तू एक मादी आहेस आणि मी एक पुरुष आहे एवढंच फक्त मला माहिती आहे। उद्या ही बातमी जर पेपरात आली तर तुमची किती बदनामी होईल माहिती आहे तुम्हाला? माझ्यापेक्षा तुझी जास्त बदनामी होईल, पण हे तू कुणाला सांगणार नाहीस याची मला खात्री आहे। मी बर्बाद झाले तरी चालेल, पण तुला आयुष्यातून उठवण्याशिवाय राहणार नाही मी। ते नंतर बघू, पण आज नाही। खबरदार पुढे आलास तर गोळी घालीन मी। चल चल, मला उगाच धाक घालू नकोस, असल्या खेळण्याला मी घाबरत नाही। हे खेळणं नाहीये उत्तमराव, मागे हो नाहीतर। नाहीतर काय कर? आय शूट यू। असं कर, कर शूट। काय झालं? मार मार। चालता हो माझ्या घरातून, आय से गेट आउट। ठीक आहे आता मी जातो, या वेळेला तू जिंकलीस आणि मी हरलो, पण पुन्हा येईन त्या वेळेला। आय से गेट आउट, आउट यू गो। मेघना वर्दे बोलती। हो मेघना वर्दे, इथे एक भयानक प्रकार घडलाय। हो मी माझ्या घरातूनच बोलती, पत्ता वर्सोवर गार्डनच्या समोर। एक एक माथे फिरू इथे आला होता, त्याने माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला। नाही मी पिस्तुलाचा धाक दाखल्यावर गेला तो परत, पण सांगता नाही येत, कदाचित परत पण येईल तो।
मला भीती वाटते. काय रे सर, हा कंट्रोल रूम कडून मेसेज आलेला आहे. मैं कमिन सर. यस सर, वायरलेस वरून एक मेसेज आलाय. मिस मेघना वर्देच्या घरी एक माथेफिरो घुसला होता. ती पॉप सिंगर ना? हो सर. आणि त्याने तिच्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न केला पण पिस्तुलाचा धाक दाखवल्यावर पळून गेला. अच्छा, लेट्स गो. सर तुम्ही पण येताय? ऑफकोर्स. उद्याच्या वर्तमानपत्रात ही बातमी ठळकपणे दिसेल. आपल्या डिपार्टमेंटचं ओपन सिक्रेट सांगतो विजय, प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल पण पब्लिसिटी मिळालीच पाहिजे. कम ऑन सावंत, जीप काढा, चला आमच्या बरोबर. सब इन्स्पेक्टर मोहिते, हे माझे साहेब इन्स्पेक्टर कर्णिक. मिस मेघना, तुम्ही इथे एकट्याच राहता? नाही, म्हणजे एक स्वयंपाकीण बाई राहिला असतात माझ्या बरोबर, सावित्रीबाई म्हणून. आज कुठे गेल्यात त्या? त्यांच्या मुलाकडे गेलेत. आय से त्यांच्या सुनेला बरं नाही ना म्हणून. बसा ना. थँक्यू. त्या असतात नेहमी सोबतीला माझ्या बरोबर. आणखीन कुणी नातेवाईक? एक भाऊ आहे, अमेरिकेत असतो. आय से आई त्याच्याकडेच गेली ट्रीटमेंटसाठी. का, तब्येत बरी नाही आहे? नाही, असंच सहजच वय झालं ना. बरं, आता मला सगळं सविस्तर सांगा, काय काय घडलं. मी कार्यक्रम संपवून घरी आले. 10:30 वाजले असतील. या अशी इथे येऊन मी दिवा लावला आणि तो इथेच याच खुर्चीत समोर बसला होता माझ्या. म्हणजे तुम्ही इथं यायच्या आधी तो इथं आला होता? हो. दरवाजे खिडक्या बंद होत्या तरी तो आत कसा आला? मला काय माहिती. मोहिते सर, प्लीज चेकअप. खिडकी वगैरे कुठे उघडी आहे का? यस सर. एक बरका माणूस असा सडनली माझ्या समोर बसलेला पाहून घाबरलेच मी. मला क्षणभर कळेच ना मी काय करावं. नशिबानं मला आठवलं माझं पिस्तूल इथे ड्रॉवर मध्ये आहे म्हणून. मी धावत येऊन ते हातात घेतलं आणि अक्षरशः गन पॉइंट वर त्या माणसाला बाहेर घालवलं. यस, गो अहेड मिस. तो गेल्यावर मी दार लावून घेतलं आणि तोंडावर पाणी मारलं. मला तर वाटलं मी बेशुद्धच पडेन. हो, इट्स नॅचरल. आणि त्यानंतर तुम्ही पोलिसला फोन केलात बरोबर? हो, मी एवढ्यात ड्रेस चेंज केला आणि तुम्ही आलात. ओके, तुमच्या घरात शिरलेला तो माथे फिरो, त्याचं वर्णन म्हणजे तो दिसायला कसा होता, त्याचं वय, तो वर्णन कशाला? मी नाव सांगते ना त्याचं. म्हणजे तुम्ही त्याला ओळखता? हो, तुम्ही सुद्धा ओळखता. आम्ही सेठ उत्तमराव पवारांना कोण ओळखत नाही? उत्तमराव पवार म्हणजे कोल्हापूरचे ते प्रख्यात उद्योगपती. हो, ते स्वतः इथे आले होते. तुम्ही कोणावर आरोप करता याची कल्पना आहे का तुम्हाला? मिस वर्दे, अर्थात त्याशिवाय त्यांचं नाव घ्यायचं धाडस केलं नसतं मी. नाही मॅडम, माझा तुमच्या सांगण्यावर अजिबात विश्वास नाहीये. हा तुमचा एखादा पब्लिसिटी स्टंट वगैरे तर नाही? हे पहा, हा पब्लिसिटी स्टंट नाहीये आणि तसलं काही करायची मला गरजही नाहीये, कळलं? मग तुम्हीच सांगा बाई, आम्ही तुमच्या सांगण्यावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे ते इथे आले, मी त्यांच्यावर गोळी चालवली, हे काय सगळं मी माझ्या मनात सांगते? तसं नाहीये बाई. मग कसं आहे? एवढ्या मोठ्या माणसाचं नाव या प्रकरणात गोवण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता. तुमच्याकडे काही पुरावा नाही, कोणी साक्षीदारी नाही. म्हणजे माझ्या शब्दाला काही किंमत नाही?
तुम्हाला म्हणायचंय काय? अशा वेळी कोण साक्षीदार मिळणार होतं मला? सर आपण जर कोल्हापूरला फोन करून चौकशी केली की सेठ उत्तमराव गावात आहेत की नाही तर कदाचित ऑफिशियली नाही ते शक्य नाही. इन्स्पेक्टर जाधव माझा मित्र आहे त्याला विचार. एसटीडीने डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. हा त्याचा नंबर. मॅडम इफ यू डोंट माइंड गो अहेड. हॅलो. हा मुंबईहून मोहित बोलतोय. जाधव साहेब आहेत का? हा एक मिनिट साहेब, कर्णिक साहेबांना बोलायचं. या फोनचं एखादं एक्सटेन्शन आहे का? हो, वर बेडरूम मध्ये. मग मी तो फोन वापरतो. एक मिनिट साहेब, बस एक मिनिट. हा साहेब येतात. त्यांना मुद्दाम वेगळ्या खोलीत जाऊन बोलायची काय गरज होती? त्यांचा अजूनही तुमच्या सांगण्यावर पूर्णपणे विश्वास नाहीये मॅडम. उत्तमरावना ओळखण्यात तुमची काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे असं मलाही वाटतं. चूक होणं अशक्य आहे. माझा कोल्हापुरात कार्यक्रम झाला तेव्हा अध्यक्ष म्हणून आले होते ते. तेव्हा चांगलं नीट पाहिलं होतं मी त्यांना. तेव्हा तर बरे वागले होते. आणि आज एनिवे मी मुद्दाम फोन ह्याच्यासाठी केला की माझं तुझ्याकडे एक काम होतं. नाही, हे काम तू स्वतः केलेलं बरं, कारण मला याची कुठेही वाच्यता नकोय. अरे पण काम काय ते तर सांगशील. अरे त्याला एवढं महत्व नाही आहे, पण प्रकरण जरा नाजूक आहे. होय नाजूक आहे. तुमचे कोल्हापूरचे उद्योगपती श्री उत्तमराव पवार. अरे उत्तमराव पवार रे सध्या कोल्हापुरात आहेत की मुंबईत आहेत याची खात्री करून घ्यायची होती मला. बहुतेक कोल्हापुरातच असावेत, पण मी चौकशी करून कळवतो. अरे यार तकलीफ कसली त्यात? तुला नाही मदत करणार तर कुणाला करणार? थँक्यू, थँक्यू सो मच. राम राम साहेब. राम राम साहेब. पवार साहेब आहेत का घरी? नाही साहेब, ते आणि अप्पाराव दुपारी 4 वाजताच बाहेर पडले. मुंबईला काहीतरी काम होतं त्यांचं. मुंबईला? होय साहेब, वाटेत लोणाळ्याच्या बंगल्यावर 2-4 दिवस राहणार आहेत आणि मग जाणार आहेत मुंबईला. मग हे अधिकांना सांगितलंस? आता हे कुणासनी सांगू नको असं सांगितलं होतं अप्पारावानी, पर तुम्हासनी नाही सांगायचं म्हणजे. ठीक आहे ठीक आहे. फोन कुठे तुमचा? चला की साहेब धाव होतो. चला. तुम्ही त्यांच्यावर पिस्तूल रोखलं? हो. उत्तम रावांनी हातमोजे घातले होते. हो. म्हणजे फिंगरप्रिंटचा प्रश्न निकालत निघाला. एक सेकंड. हॅलो. हां बोलतोय. बर नाही नाही ठीक आहे. बर थँक्यू. काय झालं सर? दॅट्स दॅट. उत्तमराव पवार लोणावळ्याला त्यांच्या बंगल्यावर आहेत. लोणावळ्याला? पण तुम्ही तो कोल्हापूरला फोन केला होता ना? तिथंच ही माहिती कळली. उत्तमराव 4 वाजता कोल्हापूरहून निघाले. म्हणजे मी म्हणते तेच खरंय, ते लोणावळ्याला गेलेच नाही, ते इथं माझ्या घरी मुंबईला आले होते. प्लीज बाई प्लीज, मी निर्णय पूर्ण चौकशी अंती घेतो. मोहिते लोणावळा पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा. हवलदार साहेब तुम्ही? साहेब आहेत. नाही अद्याप आलं नाहीत ते, मी त्यांचीच वाट बघतोय. पण तुम्हाला बघितल्यावर मला. आमचा फोन बिघडलाय, मुंबईला फोन लावायचा आहे. अहो मग ते विचारायचं काय? चला या. हॅलो साहेब, मी हवालदार गावडे बोलतोय. साहेब अजून आलेले नाहीत, मी त्यांच्या घरूनच बोलतोय. हे बघ तू असं कर, हा ते येईपर्यंत तिकडेच थांब आणि त्यांनी आल्यानंतर मग. साहेब एक मिनिट. काय झालं? साहेब मला वाटतं ते आले, त्यांची मोटर गेटपाशी आहे. बरोबर अप्पाराव बी आहेत. वाय साहेब ते मोटर इथून उतरून इकडेच येत आहेत. तुम्हाला बोलायचं त्यांच्याशी? नाही साहेब मी काय सांगत नाही.
नमस्कार सर। याचा अर्थ बाई, तुम्ही उघड उघड खोटं बोलताय। अर्ध्या पाऊण तासात कुणीही मोटारनी मुंबईहून लोणावळ्याला पोहोचू शकत नाही। मी खरं तेच बोलतीय, मी खोटं कशाला बोलू? ते आम्हाला माहित नाही, तुम्ही सांगताय म्हणून कंप्लेंट लिहून घेतोय। पण यात कुठेही तुमच्या हिताचं सांगतोय, उत्तम रावांचा उल्लेख नको। उद्या त्यांनी तुमच्यावर बदनामीचा खटला केला तर 7 वर्ष खडी फोडायला जावं लागेल म्हणून सांगतो। कोणीतरी अज्ञात इसम इथे आला, तो उत्तमराव पवारच होता। सॉरी, उद्या ते वर्तमानपत्र वाले लोक आले तर त्यांच्याशी बोलताना जरा जपूनच बोला। साहेब सांगतात ते खरंय मॅडम, उत्तमराव पवार इथे आले होते हे सिद्ध करणं फार अवघड आहे। दुपारी 4 वाजता ते कोल्हापूरहून निघाले, म्हणजे अवघ्या 6 तासात मुंबईला पोहोचणं अशक्य आहे। आणि इथून पुन्हा अवघ्या 1/2 तासामध्ये लोणावळ्याला जाणं हे शक्य नाही। त्यामुळे तुम्ही शांत डोक्याने विचार करा, कदाचित तुम्हाला भास झाला। मला भास झाला असं म्हणायचंय तुम्हाला? हो येस, ही एक शक्यता आहे। जर मनस्थिती बरोबर नसेल तुमची तर प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नसताना। वेगळ्या शब्दात मला वेळ लागला असं तुम्ही गृहित धरताय। मी तसं म्हणालो नाही, पण तुमचा तर्क बरोबर आहे। घरात तुम्ही एकट्या राहता, रात्री बेरात्री घरी येता, मनावर परिणाम झाला असणं अशक्य नाही। अशा परिस्थितीत मॅडम, तुमचं ते पिस्तूल तुमच्याजवळ ठेवण्यात अर्थ नाही। आणि तो माथेफिरू परत इथे आला म्हणजे मग? ज्याला तुम्ही माथेफिरू म्हणता तो एक सज्जन माणूस आहे, शिवाय तुम्ही त्याला ओळखता। तेव्हा अशा परिस्थितीत तो तुमच्या घरी येऊन तुमच्या अंगावर हात टाकेल ही शक्यता नाही। सो मी माझ्या अधिकारात ते पिस्तूल माझ्याजवळ ठेवतो, कुणी सांगावं नाही त्या कल्पना करून घेऊन तुम्ही आपल्या जीवाचं काही बरवाईट करून घ्या प्लीज। जी साहेब, तुम्ही दोघं रात्रभर इथेच राहा, बंगल्यावर नीट लक्ष ठेवा। होय साहेब। विजय सर, उद्या सकाळी प्रेसचे लोक इथे येतील, त्यांना जरा सांभाळून घ्या। येस सर। ओके। इथे आले आहेत ते विश्रांतीसाठी, आणि लगेच तुम्ही लोक येऊन त्यांना त्रास देत आहात, हे की बरोबर? अप्पा साहेब, आपलं म्हणणं कबूल आहे आम्हाला, पण गरजवंताला अक्कल नसते। संस्थेचे सगळे व्यवहार अगदी ठप्प होण्याची वेळ आली आहे। नमस्कार। नमस्कार साहेब। बसा बसा। काय अप्पाराव, चहा वगैरे झाला मंडळींचा? होय साहेब, चहा कॉफी आताच झाला। अरे पुन्हा एकदा घ्या, त्यात काय विशेष नाही। नको साहेब, आज आम्ही आलो होतो कारण आमच्या संस्थेला पैशाची फार गरज आहे। आपल्या सरक्यांनी मनावर घेतलं तरच। अप्पाराव जरा चेकबुक द्या। बोला, काय अपेक्षा आहे तुमची? साहेब आपणच सांगा, आम्ही काय सांगणार। मी 10,000 आकडा टाकलाय, असू द्या। अप्पाराव यांना चेक द्या। साहेब
तुमचे उपकार साहेब। अच्छे अच्छे बाळासाहेब, यात उपकार कसले? हा, एक चांगली शाळा चालवताय तुम्ही आणि त्या सामाजिक कार्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं, ही माझ्या दृष्टीने खरोखरच आनंदाची गोष्ट आहे। बरं बरं, येतो साहेब, येतो साहेब। हा बोला समीर साहेब, काय काम काढलत? एखादी संस्था वगैरे काढताय की काय? नाही साहेब। मग सांगायला लाज वाटते, मला पैशाची गरज आहे, मी तसा लहान माणूस आहे। त्यात संकोच वाटायचं काय कारण आहे समीर? तुमची आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे साहेब, म्हणूनच संकोच वाटतो। गेल्या महिन्यात तुम्ही लोणावळ्याला आला होता तेव्हा। गेल्या महिन्यात आम्ही लोणावळ्याला आलो होतो? होय साहेब, आणि माझ्या घरी येऊन 25,000 रुपये घेऊन गेला। मी? होय साहेब, 8-15 दिवसात आणून देतो असं म्हणाला होतात, आपण विसरलात तर नाही ना साहेब? 25,000 रुपये रक्कम आपल्यासाठी काहीच नाही, पण माझ्यासाठी। साहेब मला वाटतं यांची काहीतरी। माफ करा समीर साहेब, तुमचे पैसे द्यायला थोडासा उशीर झाला। मी अपाराव, त्यांचे पैसे आपल्याला द्यायला पाहिजेत। कुणाचंही देणं असेल तर आज न उद्या द्यावंच लागणार, मग ठेवायचं कशाला? समीर साहेब तुम्हाला चेक चालेल ना? होय चालेल साहेब, आपला चेक म्हणजे रिझर्व्ह बँकेचा चेक। 25,000? हो। धन्यवाद गरजेच्या वेळी पैसे दिल्याबद्दल। पाहिलं साहेब, साधं थँक यू सुद्धा म्हणाला नाही, लुच्चा माणूस आहे, चक्क खोट बोलत होता। अप्पाराव, माणूस कित्येकदा खोट बोलतो पण त्याला कारणही तशीच असतात। काय तो अगतिक असतो, खरं सांगायचं त्याच्याजवळ धैर्य नसतं। खरंय साहेब, तुम्हाला ओळखणं अशक्य आहे। अहो, सरळ त्याने पैसे मागितले असते तरी तुम्ही त्याला दिले असते, पण त्यासाठी दादांत खोटं बोललात। तुम्ही त्याच्यासमोर हात पसरला असं त्याने सांगितलं आणि तरी तुम्ही काही बोलला नाही। माझ्या दृष्टीने तो विषय संपलाय अप्पाराव। आपण कोल्हापूरला परत जाऊया का? मला इथे पण करमत नाहीये, विलक्षण अस्वस्थ वाटतंय। हो, पण डॉक्टर गायतोंडांची आपण अपॉइंटमेंट घेऊन ठेवली, दुपारीच येणार आहेत ते। शिंदे, हा, आज कडक उन्हात पहारा आहे आपला। काय करणार, ड्युटी आहे। ही कोण? ओ, असा बघतोस काय माझ्याकडं? तुझ्या एवढा पोरगा आहे मला। कोण तुम्ही बाई? मी सावित्रीबाई, मला कोण नाही ओळखत। मेघनाबाईंकडे कामाला असता आता कस? तुम्ही जाऊ शकता। कमाल आहे या बाई। बाई, बाहेर पोलीस कशासाठी? मला नाही माहिती, तुम्ही तुमच्या कामाचं बघा। आज तुम्हाला झालंय तरी काय? आजपर्यंत एवढं उदास मी तुम्हाला कधीच पाहिलं नव्हतं। सांगितलं ना सावित्रीबाई, माझी मनस्थिती ठीक नाहीये म्हणून। कालची माझी खेप बघा कोणाला येते। जर पेशची माणसं असतील तर त्यांना बसायला सांगा, मी आलेच। बाई कुठे आहेत? बसा, बाई येतील एवढ्यात। पण बाई तुम्हाला माहित आहे का? काय? त्या रात्रीचा तो प्रकार। हा, त्याचं असं झालं, मी काल रजाकडून मुलाकडे गेले होते। सुनबाईला डॉक्टरनी बाळंतपणाची तारीख दिली होती ना, पण काही नाही, तशी वेळच आली नाही। माझी यावेळची खेप पण फुकट गेली। हे कोणी विचारलं तुम्हाला? मग काय विचारलं तुम्ही? बाईंच्या बाबतीतला प्रकार विचारला। मला माहित नाही। ही लोक घरच्या बाई माणसं सुद्धा काय ट्रेन करतात? नाही, आफ्टर ऑल इट्स अ शो बिझनेस यू नो। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग, हॅव अ सीट। थँक यू। थँक यू मॅडम, काल जो प्रकार घडला त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती। कुठला प्रकार? काल कोणीतरी एक माणूस तुमच्या घरात शिरला होता आणि। नाही नाही, मला भास झाला की मला वाटतं एखादं स्वप्न पडलं। पण तुम्ही तर पोलिसांना फोन केला होता। खरंय, माझी चूक झाली, मी घरात एकटीच होते, टेन्स्ड होते। मला वाटलं की जे घडतंय ते सगळं खरंच घडतंय। म्हणजे आम्ही ऐकलं ते? नाही सांगितलं ना, तो मला झालेला एक भास होता। तुम्ही उगाचच तसदी घेतलीत। एनिवे, काय घेणार तुम्ही, चहा कॉफी का की थंड? हॅलो सर, वेळेवर आलात आपण। साहेब, बाई काहीच सांगत नाहीयेत, त्याला भास झाला असं त्या म्हणतायत, हे आम्ही खरं समजायचं का? आता बाईंच्या शब्दावर विश्वास ठेवणं भाग आहे नाही का?
खरं सांगायचं म्हणजे आमची थोडी निराशाच झाली. खरंय, काहीतरी सेन्सेशनल न्यूज मिळेल असं वाटलं होतं, पण चला एनिवे पुढच्या वेळेला. ठीक आहे ठीक आहे, येतो आम्ही येतो आम्ही. या कालच्या घटनेला तुम्ही जो हा टर्न दिला त्याबद्दल थँक्स. मी खूप विचार केला, पण जर पोलीसच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत तर मी कोर्टात काय सिद्ध करणार होते? आम्ही बाहेरचा पहारा काढून घेतला याचा अर्थ असा नाही मिस वर्दे की आमचा कोणाचाच तुमच्यावर विश्वास नाहीये. माझा तुमच्या सांगण्यावर विश्वास आहे, फक्त ते काल साहेबांच्या समोर मान्य करणं शक्य नव्हतं. रिअली थँक्यू इन्स्पेक्टर, कालच्या त्या घटनेनंतर माझ्यावरच विश्वास उडाला होता. आय एम रिअली थँकफुल टू इन्स्पेक्टर. विजय मोहिते, हे कार्ड आहे माझं, याच्यावर नंबर आहेत, तशी जरूर लागणार नाही पण जर लागली तर येतो. यू वेलकम. अच्छा अच्छा, त्या वर्तमानपत्रवाल्यांना बाईंनी चांगलं सांभाळून घेतलं, त्या बातमीला विशेष महत्व दिलं गेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तमरावांच्या नावाचा उल्लेख झाला नाही, हे फार चांगलं झालं. पण म्हणून उत्तमराव पवार तिथे आलेच नाहीत हे सिद्ध होईपर्यंत तसं आपण गृहित धरून चालणं बरोबर नाही सर. म्हणजे काय? त्या बाईंनी जर सांगितलं त्यावर तुझा विश्वास आहे? येस सर. कशावरून? सर, तिला उत्तमराव पवारांच्या विरुद्ध खोटं बोलण्याचं काहीच कारण नाही, कारण तिला त्यांच्या बदनामीपेक्षा स्वतःच्या बदनामीची जास्त काळजी असणार, नाही का? आणि पब्लिसिटीचं म्हणाल तर सर, हा असला पब्लिसिटी स्टंट करायची मिस मेघना वर्देला काहीच आवश्यकता नाही. पण मग उत्तमरावांनी त्या बाईच्या घरात शिरून तिच्या अंगावर हात टाकण्याची काय गरज आहे? सर, मेडिकली आपण अशा बऱ्याच केसेस बघतो की ज्यात विकृत मनोवृत्तीचे माणसं असतात, शिझोफ्रेनिया, स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे. ही माणसं दिवसा काहीतरी वेगळीच असतात आणि रात्री काहीतरी दुसरंच करतात. मी असं म्हणत नाही आहे की उत्तमराव पवार हा विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे, पण एक पोलिसी तर्क आहे. अरे हे काय अपारा, तुम्ही स्वतः चहा आणताय, मला तरी हाक मारायची. हो पण मी चहा आणला म्हणून काय फरक पडतोय साहेब? साहेब चार सौघात एक ठीक आहे, पण एरवी सुद्धा तुम्ही मला साहेब कधीपासून म्हणायला लागलात? ज्या दिवसापासून तुम्ही मला अप्पाराव म्हणू लागलात त्या दिवसापासून. अच्छा अच्छा, बर बर, अप्पाराव तुला तुम्हाला नाही. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही मला आहो जाओ करा, मी तुम्हाला साहेब म्हणतो. नाही अप्पा, एक तू सोडलास तर या जगात मला कुणीही जवळचा मित्र नाही. माणसांच्या गर्दीत असून सुद्धा मी एकटाच आहे. असं वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं. फार मोठ्या विचित्र मनस्थितीत आहे मी. साहेब पुन्हा साहेब. ठीक आहे उत्तम, मला वाटतं म्हणूनच तू डॉक्टर गायतोंडांची भेट घेणं चांगलं, ते कधीची तुझी वाट बघ. हेच तुला मला सांगायचं होतं, म्हणून तू स्वतः चहा घेऊन आलास. ठीक आहे ठीक आहे, पाठवते ना आता. अच्छा नमस्कार साहेब. ओ डॉक्टर, या या बसा बसा. तुम्ही डॉक्टर आहात, मी पेशंट आहे तेव्हा मी. ओके ओके, मिस्टर पवार तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय. मिस्टर पवार, मला आता अगदी मोकळेपणाने सांगा, तुमची मनस्थिती ठीक नाही असं तुम्ही जे म्हणता त्याचं कारण? नाही, कदाचित ते मला सांगता येणार नाही डॉक्टर, पण का कुणास ठाऊक अलीकडे मला फार अस्वस्थ वाटतंय, रात्र झोप येत नाही. मिस्टर पवार, हे 20वं शतक म्हणजे एक काळजीचं युग म्हणूनच ओळखलं जातं. यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनावर कसलं ना कसलं तरी दडपण असतं. पण हा प्रकार एवढ्यावर थांबत नाही. हे सगळं खरं घडतंय की माझ्या मनातले खेळ आहे तेच मी निश्चितपणे सांगू शकत नाही. माझ्यातल्या एक उत्तमराव पवाराचे दोन उत्तमराव पवार होतात. दोघे एकमेकासमोर उभे राहतात, एक दुसऱ्याचा द्वेष करतो, त्याला शिव्या देतो. तुझ्यामुळे मी बर्बाद झालो असं तो पहिल्याला सांगतो. माझी चूक झाली मी कबूल करतो तरी पण. मिस्टर पवार, यात विशेष काळजी करण्यासारखं असं काही नाही. नथिंग नथिंग सिरियस अबाउट इट. हे प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी स्वाभाविकपणे घडतं. आपण आपल्या पूर्व आयुष्यात ज्या चुका करतो त्या माणसाला त्रास देतात. खरंय, माझं पूर्व आयुष्य मला कित्येकदा ते संपूर्णपणे विसरावं असं वाटतं. माझ्या बोलण्यात मी त्याचा कधी चुकून सुद्धा उल्लेख करत नाही. का? ते आयुष्य तुम्हाला नकोस वाटत, पण कारण काय?
इतका हलाखीचं आणि कष्टाचं आयुष्य होतं का ते? नाही डॉक्टर, आता त्याची आठवण सुद्धा नकोशी वाटते, कारण एकेकाळी मी जगलेलं आयुष्य फार सुंदर होतं. हां, त्यावेळेला माझी परिस्थिती वाईट होती, मी बेकार होतो, दुपारच्या जेवणाची सुद्धा मला भ्रांत होती. पण त्याच काळात एका सुंदर मुलीवर मी अतिशय मनापासून प्रेम केलं. ती एका श्रीमंताची मुलगी होती, मी गरीब होतो, पण त्याची फिकर नाही मला कधी वाटली. ती मुलगी मला कधी भेटेल हा एक विचार सोडला तर दुसरा कुठलाही विचार माझ्या मनात कधी आला नाही. मी कित्येक तास बागेत तिची वाट बघत उभा असे. सॉरी उत्तम, आई एम वेरी सॉरी. तुला काय कळतंय काय? किती उशीर केला सुगा चौगात? तब्बल एक तास मी तुझी इथे वाट बघतो, तुला माहितीये. अरे पण मी काय करू, त्या प्रोफेसर भोगलेने एक एक्स्ट्रा पीरियड घेतला ना. कुणी भोगले? नाही रे. प्रोफेसर भोगले राहतो कुठं? मला काय माहित का? त्याचा पत्ता घेऊन ये, रात्री जातो त्याच्या घरावर दगड मारतो. त्याने काय होईल? काय दगड मारला की खिडकीच्या काचा फुटतील, खिडकीच्या काचा फुटल्या की तो दचकून जागा होईल, तो दचकून जागा झाला की काचा गोळा करत बसेल, काचा गोळा करत बसला की रात्री उशिरा झोपेल, रात्री उशिरा झोपला की सकाळी उशिरा उठेल, आणि सकाळी उशिरा उठला की कॉलेजमध्ये येणार नाही, आणि तो कॉलेजमध्ये आला नाही की तू वेळेवर येशील, आणि मग तुझी वाट बघत बसावं लागणार नाही मला. अरे बाबा रे, असे काय करू नकोस, मी येईन वेळेवर. नाही अगदीच वेळेवर येऊ नकोस, थोडी उशिराने आलीस तरी चालेल. काय तुझी वाट बघण्यात जी मजा आहे ती तुझ्या भेटीत नाहीये. काय म्हणाले? Thank you.
काय झालं? माझे वडील येतील समोरून. त्यांना काय एवढं घाबरायचंय? तुझ्या बरोबर मला पाहिलं ना त्यांनी तर माझा जीव घेतील ते. असं? हो वडील जरा इकडे बघताय. आपण मला बोलवलं? हो आपल्यालाच बोलवलं. आपण मला ओळखलं नाही. कोण आपण? अरे मला आपण काय म्हणताय? अगदी एवढा असल्यापासून तुम्ही मला ओळखताय? एवढा नाही एवढा नाही एवढा नाही एवढा एवढा असल्यापासून. हो तुम्ही? हा हा मी तुम्ही नाही. चेहरा ओळखीचा वाटतो पण नाव अजून लक्षात येत नाही. नाहीच येणार मला. तुम्ही त्यावेळेला बाळ्या बबडू बच्चू अशा नावाने हाक मारायचे त्यावेळेला. तुमच्या घरासमोरच राहायचो मी. म्हणजे तुमचं घर असं आणि मी असा समोर असा राहायचो. तुम्हाला एक मुलगी आहे ना सविता नावाची? हो. ती पण त्यावेळेला एवढीशी होती. एवढी नाही एवढी असेल. नाही नाही एवढी पण असणारी शक्यता आहे. एवढी तर नक्कीच. काय आलो? काय नाही काटा टोचला. अच्छा अच्छा. हो आता ती सुद्धा मोठी झाली आहे. बरं सवडीने एकदा घरी. हो अगदी आठवणीनं. आता तुम्ही एवढा आग्रहाने बोलवल्यावर आपण नाही कसं म्हणायचं. आपलं एक असं आहे कुणी बोलवलं की आपण लगेच जातो पण बोलवायला मात्र पाहिजे आग्रहानं. बरं बरं येतो मी. निघालात कशाला? ऐका ना हो थांबा ना जरा गप्पा मारूया आपण. तुम्ही आहात मी आहे त्यांची मुलगी पण आहे. वडील रागावून गेले वाटत. लाज नाही वाटत तुला? लाज कसली वाटायची त्याच्यात? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. आणि इथं तर दोन्ही एकदम चालू आहे. मुलीशी लव्ह म्हणजे बापाशी वॉर हे ठरलेलंच आहे. मी अरे कुठे गेली? काय साहेब मला वाटतं आजचं सेशन आपण आता इथेच थांबूया. उद्या पुन्हा नव्याने सुरू करू. बर बर बर. तुमची राहण्याची व्यवस्था वगैरे? साहेब खरं म्हणजे इथे आल्यानंतर प्रथम मला जरा वाईटच वाटलं. इथे येताना बरोबर बायको मुलांना आणायला हवं होतं असं मला वाटायला लागलं. तुम्ही माझ्यासाठी एक स्वतंत्र बंगला राखून ठेवाल अशी माझी अपेक्षा नव्हती. अरे माता बोलून घ्या ना त्यांना. लगेच घरी फोन करा. नाही साहेब मी आपला तुम्हाला एक विचार बोलून दाखवला. बट आय नेव्हर मिक्स अ बिझनेस विथ प्लेजर. गुड गुड गुड. कार्यक्रम कॅन्सल केलाय आजचा. मला मूड नाही. आय एम सो सॉरी. पुढचं पुढे बघू. येस गुड नाईट. कार्यक्रम कॅन्सल का केलात मॅडम? मला मॅडम म्हटलेलं नाही आवडत. मला मेघना म्हणा. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी थिएटरवर जाऊन आलो. सगळ्यांचीच निराशा झाली तिकडे आणि त्यातलाच मीही एक. माझं नाईलाज आहे इन्स्पेक्टर म्हणतो. एक मिनिट विजय. आय एम सो सॉरी. कालच्या त्या प्रसंगातून मी अजून सुद्धा सावरलेली नाही. कम ऑन फॉरगेट इट नाउ. एवढं काय लावून घेताय मनाला? तो माझ्या जीवावरचा प्रसंग होता इन्स्पेक्टर. विजय निदान उद्याचा कार्यक्रम कॅन्सल नाही आहे ना? तसं असेल तर मला फोन करून कळवायची तसदी घ्याल. म्हणजे मी ड्युटी सोडून तरी जाणार नाही थिएटरवर. बरं आहे मिस मेघना उद्या येतो कार्यक्रमाला. डॉक्टर मगापासून एकसारखा मीच बोलतोय आणि तुम्ही श्रोत्याच्या भूमिकेतून ऐकताय. वेल सायकियाट्रिस्टच्या दृष्टीनं यालाच फार महत्व आहे. काय आहे ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचं त्यांनी जगायचं असतं. तुमच्या आयुष्यात आम्ही बाहेरून किती डोकावणार? खरंय शेवटी माझं आयुष्य ते माझं आयुष्य. डॉक्टर मला एक सांगा क्वचित असं कुणाच्या आयुष्यात घडू शकतं? म्हणजे एखाद्याचं पूर्व आयुष्य त्याच्यासमोर फ्लॅशबॅक सारखं उभं राहून त्याचेच वाभाडे काढू शकतो. असं काही घडतंय तुमच्या आयुष्यात? हा जणू काही 20-25 वर्षापूर्वीचा मीच माझ्या समोर उभा राहतो. मला शिव्या देतो माझा अपमान करतो माझ्या चुका दाखवतो. कसल्या चुका? बऱ्याच चुका. त्यातली ही एक. मी सवितावर प्रेम केलं ते हीच माझ्या आयुष्यातली फार मोठी चूक केली मी. माझ्या वडिलांनी तुला भेटायला बोलवलंय आज. ए मी फार बिझी आहे मला वेळ नाही अजिबात. राहू दे. तू बेकार आहेस तुला काही कामधंदा नाही हे माझ्या वडिलांना मी आधीच सांगितलंय. हे कशाला सांगितलंस? दुसरं काय सांगण्यासारखं नव्हतं माझ्या बाबतीत? तेही सांगितलंय. तू मेट्रिक फेल आहेस. घरची परिस्थिती अशी तशीच आहे. आई वडिलांचा पत्ता नाही. कुणाच्या तरी घरी वार लावून जेवतो. जिथं जागा मिळेल तिथे सतरंजी टाकून झोपतो. तुझे वडील सध्या कुठे असतात ग? हॉस्पिटल मध्ये? नाही का? नाही हे सगळं ऐकून त्यांना अटॅक वगैरे नाही आला? नाही त्याने हार्ट नाहीच आहे. नाही का? ए मारायचं काम नाही मारायचं काम नाही. अरे सरप्राईज.
डॅडी हे सुतम पवार. नमस्कार. सविता गाडीत बस आणि तुम्ही सुद्धा. हो बसतो ना. हेच ते उत्तमराव पवार. हो डॅडी. मला वाटतं यापूर्वी आपली एकदा भेट झाली आहे. हो त्याने का आपण भेटलो होतो बागेमध्ये. नॉन मॅटर. राहायला घर नाही, बेकार वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही. तिच्या आईशी मी लग्न केलं तेव्हा माझी सुद्धा साधारण अशीच परिस्थिती होती. फरक एवढाच, तिची आई माझ्यासारखीच गरिबीत वाढलेली होती. नंतरच्या आयुष्यात आमचे सुरुवातीला जे हाल झाले ते हिच्या आईनं आनंदाने सहन केलं. पण सविताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती अतिशय लाडात वाढलेली पोरगी आहे, कमालीची हट्टी. आपलं तेच खरं करायची तिला सवय आहे. मी तिला कधीच नाही म्हणू शकत नाही. केलं तर तुमच्याशीच लग्न करीन असाच तिचा हट्ट असेल तर माझी हरकत नाही. थांब, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. तर उत्तम तुम्हाला मी सांगतो, तुमचे सगळे प्रश्न सुदैवानं मी एका दिवसात सोडवू शकतो. माझ्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला पार्टनर म्हणून घेऊ शकतो. डॅडी डॅडी मी तुम्हाला सांगते. प्लीज सविता, माझं बोलून झालंय. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही नीट विचार करून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. हा घाई नाहीये, सावकाश दिलं तरी चालेल. कोणता प्रश्न? प्रश्न हा की हे सगळं असं घडलं तर तुम्हाला आवडेल. कारण व्यक्तिशः मला असं वाटतं की माणसाला आयतं काही मिळालं तर त्याचं त्याला महत्व वाटत नाही. आयुष्यात जे काही मिळवायचं ते प्रयत्नपूर्वक स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवता आलं तर ते आपल्याला श्रेयस ठरतं. अर्थात माझ्या मताशी तुम्ही सहमत व्हावं असा माझा आग्रह नाही. मी निर्णय तुमच्यावर सोपवतो. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही अवश्य करा. ड्रायव्हर गाडी रोको. तर डॉक्टर, त्यांनी तो निर्णय माझ्यावर सोपवला आणि मोटारीतून उतरता क्षणीच मी तो निर्णय घेतला. नंतर ती मला भेटली त्यावेळेला तिला मी नाही म्हणून सांगितलं. अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता तो. अच्छा. पण पुढे त्याचाच पश्चाताप करावा लागला मला. तिला आपल्या जीवाचं काही बरं वाईट? नाही नाही डॉक्टर, अत्यंत सुखी आणि समाधानी आयुष्य जगते ती. प्रोफेसर भोगल्यांशीच तिचं लग्न झालंय. त्यानंतर तिला मी कधीच भेटण्याचा प्रयत्न केला नाही. पण तिला भेटणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच मी मुंबईला जायचा विचार करतोय. सब इन्स्पेक्टर मोहिते. हॅलो. हा मी मेघा बोलतीये. मी आजचा कार्यक्रम कॅन्सल केलाय म्हणून मुद्दाम सांगायला फोन केला. पण कार्यक्रम का कॅन्सल केलात मेघा? नाही, मी जाणारच होते पण मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून कॅन्सल केला मी कार्यक्रम. 10 मिनिटं आधी फोन केला असता सर काय बिघडलं असतं? का काय झालं? नाही, मी साहेबांना विचारून आता शॉर्ट लीव घेतली होती. मग असं करतोस काय? तू माझ्या घरी ये, आपण दोघं मिळून बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. एका अटीवर, डिनर माझ्यातर्फे. चालेल. ओके. लाटा मोजतेस? 134 झाले आतापर्यंत. आणि आपण त्या कुठल्याच्या हॉटेलला जेवायला वगैरे जाणार होतो त्याचं काय झालं? रहित केला तो प्रोग्राम मी. का? अरे मला केव्हापासूनची भूक लागली आहे. पण माझा मूड नाही आहे. कमाल आहे, म्हणजे एखाद्याला असं निमंत्रण द्यायचं आणि मग त्याचा असा विरस करायचा. आता कळलं ना कसा विरस होतो ते? म्हणजे गेले 2 दिवस मी तुझं गाणं ऐकण्यासाठी तडफडतोय, त्याचं काय? अच्छा, म्हणजे गाणं म्हटलं तर जेवण, नाही तर नाही. That's it. अरे पण मला कोणी साथीदार नाहीये इकडे.
समुद्र आहे ना मोठा, हा समुद्रावरचा वारा, त्याच्या लाटा. ठीक आहे, कुठलं म्हण? कुठलंही म्हण, मला काय प्रत्येक गाणं म्हणजे पोलीस बँड सारखंच वाटतं मला. एवढं कळतं ना आपल्याला, मग गायचा कशाला आग्रह करताय? तुझा मूड परत यावा म्हणून, माझा नाही. अच्छा, म्हणजे माझ्या मूडची एवढी काळजी आहे आपल्याला? कधीपासून? गेल्या 2 दिवसापासून. मेघा, या समुद्राकडे बघून एक विचार आला मनात. आपलं मन सुद्धा या समुद्रासारखंच असतं, नाही? कितीतरी विचार येतात मनात या लाटांसारखे, पण सगळे विचार किनाऱ्यापर्यंत पोचतातच असं नाही. गाना दूर का.
सावित्रीबाई बाई बरं झालं तुम्ही लवकर आलात ते. काय झालं? माझ्या मुलाचा फोन होता. सुनबाईला दाखल केले दवाखान्यामध्ये. मला निघायला हवं. अहो मग माझी वाट कशाला बघत बसलात? तुम्ही जायचं होतं नाही का? मला पैसे पाहिजे होते. आधी नाही का सांगायचं किती हव्यात? 100 पुरते? नाही नाही एवढे कशाला, 10-20 पुरे होतील रिक्षानं जायला. ठेवा आणि हे सुट्टे घ्या रिक्षासाठी. बस बाई स्वयंपाक सगळा करून ठेवलाय बरं. अहो मी जेवून आले बाहेरून. बाई तुम्हाला आज झालंय तरी काय? माझा मूड परत आलाय. आता मी परत गाण्याचे कार्यक्रम करायचे ठरवलेत. बरं झालं बाई तुमची मी दृष्ट काढली म्हणून. बरं मी येते. पण आता लवकर आणि जाताना दार लावून घ्या बाहेरचं. हो हो. ए रिक्षा थांब थांब आले. आता माझ्या चालीनं मी कधी पोचते कुणाश ठेव. बरं हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल देव जाणे. अरे तिकडे महाकालील चल. Thank you.
मेघना चैप्टर मानूस है हजार शिवी शिवी रिपीट नहीं करना मला पैसे देना तू इकत घेन मैं तुला काय किंमत करती बोल बोल बाई ग मी सांगतो माझं ऐक कशाला उगा स्वतःला त्रास करून घेतेस मी तुला सुखात ठेवीन माझ्याशी लग्न करशील हा बोल उत्तम राव तुम्ही हे खरंच घडतंय काय घाणेरडं स्वप्न आहे तेच मला कळत नाहीये मग स्वतःला चिमटा घेऊन बघ नाहीतर मला सांग चलता हो इथून नाही तर ए बाई ती सुरी आहे पिस्तूल नाही मी तुला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन तेव्हा पुढे येऊ नको मी म्हणते थांब तिथेच एक पाऊल पुढे टाकू नकोस सुरी तुझ्या हातात आहे आणि तूच लटलट कापतीस मी शेवटचं सांगते ठार मारीन मी तुला तू दूर हो मला धमकावते सब इन्स्पेक्टर मोहिते हॅलो मी मेघना बोलते काय झालं मेघा इकडे इकडे एक भयंकर प्रकार घडलाय तुम्ही ताबडतोब इकडे या अगं पण काय झालं ते तरी सांग नाही तुम्ही इथे या मी मग सांगते तुम्हाला हॅलो हॅलो मेघा मी बोलतोय मी येतात जगत नाही मी मरायला टेकलोय मेघनावर ते तिनं माझ्या पोटात सुरी खुपसली काय घडलं ते नीट सांग मी तिच्याकडे गेलो होतो तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला डॉक्टरकडे जा एखाद्या प्रयत्न करतो पण मला वाटत नाही मी जगेन म्हणून मरण माझ्या डोळ्यासमोर दिसतंय मेघा मला हात लावू नको मला हात लावू नको मेघा मी विजय आहे विजय मेघा काय झालं मेघा मेघा तो आला होता तो पुन्हा आला होता माझ्या अंगावर झडप घातली त्यानं आणि मी माझ्या हातातली सुरी त्याच्या पोटात खुपसली त्याला मारलं मी जीव घेतला मी त्याचा जीव घेतला मिस वर्दे प्लीज शुद्धीवर या तुम्ही म्हणता तसं इथं काहीही घडलेलं नाही तुम्हाला बहुतेक पुन्हा एखादा भास झाला असावा किंवा स्वप्न पडलं असावं नाही तो आला होता तो खरंच इथं आला होता पण इथं मी मारलं त्याला माझ्या हातानं मी मारलं त्याला पण इथं कुठेही रक्ताचा एक थेंब सुद्धा नाही याचा अर्थ तरी सुद्धा मी सांगते तेच खरंय कम ऑन रिलॅक्स नाउ रिलॅक्स आम्ही इथं आलो त्यावेळेला दरवाजा उघडा होता पण इथं कुणीही नव्हतं
मेघा अगर तू सांगतेस तसं खरंच काही घडलं असेल तर आहे कुठे तो हं पोटात छुरी खुपसलेल्या अवस्थेत तो इतना किती दूर जाऊ शकेल तो मरा पड़ा है कौन 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 अरे काय झालं याला केवढं रक्त सांडलंय कोणीतरी याला भोसकला असणार हो ना हा मेला आहे की जिवंत आहे काही कळायला मार्ग नाही ताबडतोब पोलिसांना फोन करायला पाहिजे अरे हे तो उत्तमराव पवार मी ओळखतो यांना एवढा मोठा माणूस इथं रस्त्यात मरून पडला आश्चर्य मी सांगते तेच बरोबर आहे तो काच फोडूनच आत आला असणार काच फुटली याला दुसरंही काय कारण असू शकेल आता काच सुद्धा मीच फोडली असं म्हणायचं आहे का तुम्हाला हॅलो होय मीच बोलतोय काय माय गुडनेस हो मी निघालो आय एम सॉरी मिस मेघना मी तुमची माफी मागतो माफी कशाबद्दल तुम्ही सांगितलेल्या घटनेवर मी प्रथमपासून अविश्वास दाखवला याबद्दल तुम्ही जे सांगितलं ते सगळं तसंच घडलं असेल असं मी म्हणत नाही पण त्यात काही तथ्यांश असू शकेल आता मात्र एक काम करा इथून पुढे आम्हाला काहीही सांगायचं असेल तर आधी तुमच्या वकिलाचा सल्ला घ्या तो योग्य तो सल्ला दे येतो विजय प्लीज टेक केअर ऑफ सर मला कळलं नाही तुम्ही काय म्हणालात ते वकिलाचा सल्ला कशासाठी कारण श्री उत्तमराव पवार यांचा खरंच खून झालाय आणि तोही पोटात सुरा भसकून येतो मी म्हणजे विजय मी खरोखरच त्याचा खून मेघा मेघा रिलॅक्स तुला आता साहेबांनी काय सांगितलं की तू आधी वकिलाला भेट कारण आता तो तुला सांगेल की तू पोलिसांना काय स्टेटमेंट द्यायचं अरे तो मला काय सांगणार जर मी खरं नाही अगं अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय घडलं असेल हे कोणाला सांगता येत नाही मेघा कारण माणूस काही उलट सुलट बोलून जातो त्याची विचारशक्ती बधीर झालेली असते असंही शक्य आहे की तू त्याला ओळखलंस हे त्या उत्तमरावाच्या लक्षात आल्यावर त्याने स्वतः स्वतःच्या पोटात छुरी भुसकून घेतली असेल किंवा तुला इथे स्वप्न पडलं असेल आणि तिकडे योगायोग कोण विश्वास ठेवेल यावर माझा विश्वास आहे मेघा हो निदान तू तरी जाणून बुजून असलं काही करणार नाहीस चल मी तुला वकिलाकडे सोडतो कम ऑन बी ब्रेव हा हॅलो हा मी अपारा बोलतोय अपारा तुमच्या साहेबांच्या म्हणजे उत्तमरावांच्या संदर्भात एक साहेबांच्या संदर्भात काय अपराव एक अत्यंत वाईट बातमी आहे साहेबांचा अपघाती मृत्यू झाला सांगता काय अपराव तुमचा विश्वास प्रश्न अवघड आहे याची आम्हाला कल्पना आहे पण आपण हे घडलं कसं एक महत्वाचं काम आहे असं सांगून साहेब काल रात्री मुंबईला गेले मी म्हणालो की मी बरोबर येतो म्हणून तर मला नाही म्हणून म्हणाले आणि त्यांची डेड बॉडी आमच्या ताब्यात आहे पण तुम्ही शक्य तितक्या लवकर इथे याल तर माझा अजून विश्वास बसत नाहीये हे कसं घडलं मला कळेल का तुम्ही अगोदर इथे या मग मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो अप्पा एकटा राहिला साहेब बोल काय म्हणाले वकील साहेब तू सांगितलंस तेच मला त्याने सांगितलं जवळजवळ त्याच शब्दात म्हणाले की मी झाल्या गेल्या प्रकरणावर पडदा टाकावा आणि कोणाला काही सांगू नये पण विजय
बोल ना। अरे मी जर त्या उत्तमरावाचा खरोखरच खून केलाय तर माझी सद्सद विवेक बुद्धी मला स्वस्थ बसू देईल का? हेल विथ युअर सद्सद विवेक बुद्धी। हे बघ, ठीक आहे की उत्तमरावला तुझ्या हातून मृत्यू आला, पण तू स्वतःच्या रक्षणासाठी सुरी चालवलीस ना, त्यामुळे जरी उद्या कोर्टात केस उभी राहिली तरी तुला कोणी दोष देणार नाही मेघा। हां, त्या उत्तमरावची मात्र अकारण बदनामी होईल, कारण त्याच्या स्वभावाची ही बाजू कोणाला माहीत नव्हती, आणि ती बाजू मुद्दाम प्रकाशात आणण्याची काही गरज नाही मेघा। गेलेल्या माणसाच्या चारित्र्यावर ठपका ठेवून तुला काय मिळणार आहे? मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं विजय। आता काय? अरे तू आणि माझा वकील दोघं एकसारखे विचार कसे करता रे? म्हणजे नेमके तेच शब्द कसे वापरता तुम्ही दोघं? आता तुला माहीतच झालंय म्हणून सांगतो, म्हणजे एकाच रायटर कडून आम्ही डायलॉग लिहून घेतलेत। विश्वास नाही बसत, नाही बसत विश्वास। साहेब काहीतरी बोला ना, साहेब काहीतरी बोला ना। तुम्हाला आठवतो साहेब, घरच्या दारिद्र्याला कंटाळून मी आत्महत्या करायला निघालो होतो, तुम्ही मला वाचवलं, तुम्ही मला अन्नाला लावलं। नाही नाही विश्वास, नाही बसत, नाही बसत विश्वास। साहेब तुम्ही मला नेहमी म्हणायचा की अप्पा राव मी तुझा धाकटा भाऊ आहे म्हणून, मग मोठ्या भावाच्या आधी धाकटा भाऊ जातो। नाही नाही विश्वास, नाही बसत, नाही बसत विश्वास, नाही बसत। अप्पा राव, नाही नाही बसत। अप्पा राव प्लीज या या। अप्पा साहेब छोक आवरा, अजून बरेच सोपस्कार व्हायचे आणि ते तुम्हाला करायचे। आम्ही पोस्टमॉर्टम झालं की बॉडी तुमच्या ताब्यात देऊ, पण त्याला बराच वेळ जाईल, तोवर तुम्ही घरी जाऊन या। जाशील नीट? हो। सावित्री बाई आहेत ना घरी? हो हो आहेत। अच्छा गुड नाईट। सावित्री बाई, शिबई अशा कशा कुठेही जातात न सांगता? सावित्रीबाई, 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 विजय, विजय, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय। मेघा, मेघा, मेघा दरवाजा उघड। विजय, विजय, मेघा दरवाजा उघड। काय झालं मेघा? कोण? उत्तमराव पवार। उत्तमराव पवार? नाही साहेब, नाही, माझा अजूनही विश्वास बसत नाही। मला न सांगता सवरता तुम्ही गेलातच कसे? अप्पा राव, आता किती दिवस शोक करत बसणार आहात तुम्ही? अहो, माणसाला दुसरे व्यवहार सुद्धा बघावे लागतातच। हे साहेबांचं मृत्यूपत्र आज सर्वांसमोर वाचन केलं तेव्हा तुम्ही नव्हतात। वकील साहेब, मला आता कशातच काही स्वारस्य उरलेलं नाही, पण कर्तव्य म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात अप्पा राव। आणि हो, साहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या सगळ्या स्थावर आणि जंगल मालमत्तेचा एक ट्रस्ट स्थापन केलाय, आणि या ट्रस्टचे अध्यक्ष तुम्ही आहात। नाही, आता ही जबाबदारी माझ्यावर नको। पण साहेबांची तशी शेवटची इच्छा होती अप्पा राव। ठीक आहे, साहेबांचीच जर इच्छा असेल तर हेही कर्तव्य मला पार पाडावंच लागेल। बर आहे, मी येतो। हे कागदपत्र जरा नीट वाचून ठेवा, आणि काही गरज लागली तर मला बोलावून घ्या। ओके, सोन बिरडी किलस विजय, उत्तमराव पवार गेले त्यांचं सोनं झालं, पण पुन्हा हा ग्रहस्थ आला कुठून? सर मलाही त्याच आश्चर्य वाटत आहे, पण तरी सुद्धा। कमॉन विजय, तू एक पोलीस ऑफिसर आहेस, प्रेम वगैरे होणं सगळं मी समजू शकतो, पण म्हणून। पण सर मी आमच्या दोघांबद्दल। नाही, दोघांनी मिळून भावी आयुष्याची स्वप्न पाहणं त्याला माझी काही हरकत नाही, पण हा प्रकार मला नवीन आहे,
सर मी स्वतःच्या डोळ्यांनी त्याला पाहिलेलं नाहीये, पण ती जे सांगते त्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मी विश्वास ठेवायचा. बर बाबा, तू म्हणतोयस तर मी विश्वास ठेवतो, पण मलाही विचारणारे काही लोक आहेत, त्यांना मी काय सांगू? कससा पळाला म्हणून मीही पळालो असं सांगत फिरू? सॉरी सर. कमॉन, आपल्याला पुष्कळ दुसरी काम आहे. बाई. यस सर. कोण आहे समोर? ये कोण आहे? तुला काय वाटलं? मी मेलो खलास झालो. शरीर हे नश्वर असतं, मी अजून जिवंत आहे आणि तुला सतत भेटणार आहे. का? कशासाठी? कशासाठी त्रास देतोय मला? मी काय वाईट केलंय तुमचं? अरे वा, माझ्या पोटात सुरा खोचून माझा कोथळा बाहेर काढला आणि वर विचारते मी काय वाईट केलं. दूर हो, दूर हो, चालता हो, चालता हो इथून. दूर हो, दूर हो, दूर हो, चालता हो इथून. मला वेड तर नाही लागलं बाई, असं काहीतरीच काय बोलता? हे पहा, तुम्ही न जेवता झोपता ना, म्हणूनच हे भास वगैरे तुम्हाला होतात. चार घास खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. मला भूक नाही लागली, मला कळत नाही मी काय करू. थांबा, मी तुमच्याकरता चहा घेऊन येते. अगं असं काय करतेस तू मेघा? तुला काही झालेलं नाहीये. तू हे बघ विजय, हे सगळं मला असंही होतंय. या घरात तर राहणं मला अशक्य आहे. तो उत्तमराव पवार, उत्तमराव पवाराला तू आता विसर. तुला त्रास द्यायला तू जिवंत नाहीये. पण तो माझा सतत पाठलाग करतोय असं वाटतं मला. या घरात सर्वत्र वावरतोय असं भास होतो मला. जागेपणी स्वप्नात मी त्याला विसरणं शक्य नाहीये. पण हे घर सोडून जायचं ठरवलंस तरी जाणार कुठे तू? अमेरिकेत तुझ्या आईकडे? नाही, ती तर माझ्यापेक्षाही जास्त घाबरेल. खूप हळवी आहे ती. मग एखाद्या हॉटेलमध्ये व्यवस्था करू का? हॉटेलमध्ये? तिथे लोक नको त्या चौकशा करत बसतात. अशा ठिकाणी प्रायव्हसी अजिबात मिळत नाही. म्हणजे तुला गर्दीपासून दूर जायचंय आणि अशा माणसात राहायचंय की ज्यांचा तुला त्रासही होणार नाही आणि मदतही होईल. तू असं करशील, माझ्या बरोबर अलिबागला चल. अलिबागला? हो, माझ्या आई वडिलांच्याकडे. फार साधी माणसं आहेत ती, तुला अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घेतील ते. चार पाच दिवस राहू तिथे आणि मग येऊ परत. ठीक आहे, केव्हा निघूया? तू म्हणशील तेव्हा. मग अगदी आत्ता या क्षणी निघूया. अरे लवकर बाहेर या. हे बघा कोण आले ते. या या. अगं बॅग दे ना माझ्याकडे. ये 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 ये. कोण विजय तू? आणि आज मध्येच आठवण कशी झाली? बघ ना. अगं मामा, आईची आठवण होऊ नये का? मामा, ही मिस मेघना वर्दे. नमस्कार. नमस्कार. नाव ऐकलेस की नाही? नाही. अगं सुप्रसिद्ध गायिका आहे. आणि हे तात्या, वडील माझे. नमस्कार. बरं झालं विजय तू हिला घेऊन आला असते. आता हिला एखादं भजनच म्हणायला सांगू, नाहीतर आमच्या मंडळाचा भजनाचा कार्यक्रमच ठेवू. काय ग तात्या, एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते ती माहिती आहे तुम्हाला? किती? 10,000 रुपये फक्त. अहो बोलत काय बसलात, प्रवासानं थकून आले ते. चला आधी पानं घेते. चला. ए मामा, तू नेहमी करतेस ना तसं, छान गरम गरम पिठलं आणि भात कर मस्त. अहो मावशी पण. मम्मा? मावशी नाही, तिला मम्माच म्हटलेलं आवडतं. मला भूक नाही हो का? अगं तिला बरं नाहीये म्हणून 4 दिवस विश्रांतीसाठी घेऊन आलोय. अरे मग तिला तिची खोली दाखव, जरा आराम करू दे. जा. बर. ये ये इकडे बर. काय हो, हे प्रकरण काय वेगळंच दिसते. काही वेगळं नाही त्यात, आजकाल हीच फॅशन झालीये मुलानं मुलगी आणून दाखवायची. खरंय,
आई बापानं मुलासाठी मुलगी पाहायचे दिवस गेले आता. नशीब आपलं आधी लग्न करून नाही आले. पण मुलगी कशी अगदी नक्षत्रासारखी आहे नाही, आणि शिवाय गाते ही. हो पण लक्षात आहे ना, एका कार्यक्रमाचे किती घेते? 10,000. काय ग, तू मोठी गायिका आहेस वगैरे हे कबूल, पण तुला आहो जाओ कसं म्हणणार? नकाच म्हणू मामा, आहो मी मुलीसारखी आहे तुम्हाला. म्हणूनच मुद्दाम तुला विचारायला आले. एवढी रात्र झाली तरी अजून जागी कशी तू? रात्र? आहो अजून 11 वाजतायत. अरे हो, तुमच्या मुंबईत 12 शिवाय कोणी झोपतच नाहीत, नाही का? नाही तसं नाही मामा, मला बरं वाटत नाही आहे ना म्हणून. म्हणजे नेमकं काय होतं ग? खूप अस्वस्थ वाटतं, भीती वाटते खूप. कसली भीती? भास होतात मला, असं वाटतं कोणीतरी खोलीत घुसून माझा गळा दाबतंय म्हणून. नाही आ, आमच्या घरात कुणाला भास भीस काही होत नाहीत. मग मी सकाळची नेहमी गणपती स्तोत्र वगैरे म्हणते ते कशासाठी? हे बघ, तू आता दिवे बंद कर आणि स्वस्त आरामात झोप. उद्या सकाळी बघ कशी छान ताजी तवानी होऊन पळत माझ्याकडे येशील. हा झोप आता. हा हे बाई, अगं किती भरभर चालतेस, एका पावलं दोन दोन पावलं टाकतेस काय? आता हळू चालले की म्हणतो किती हळू चालते म्हणून? जरा माझ्या बरोबर चाल, शिस्तीत निसर्ग सौंदर्य पाहत. मी काय पोलीस सर्व्हिस मध्ये नाहीये शिस्तीत चालायला. मग चालायचं कसं तुझ्या बरोबर? मला तेच कळत नाही, तुला चार चौघांसारखं चालायला काय होतं? नाही, मी चार चौघांसारखा माणूस नाही, स्पेशल आहे. त्यामुळे तुझ्यासारखं तुरु 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 आणि स्लो मोशन मध्ये चालणं मला जमणार नाही. आणि मला लेफ्ट राईट करत चालणं जमणार नाही. वैतागू नकोस, आपण असं करूया, एक छानशी जागा शोधूया आणि गप्पा मारत बसूया. चल. ए, झोपलायस काय तू? बोल ना काहीतरी. काय काय बोलायचं? अरे म्हणजे आपले बोलायचे विषय सुद्धा संपले सगळे असं दिसतंय एकूण. इथली हवा किती सुंदर आहे हे तुम्ही मला सांगून झालं. आणि इथला निसर्ग किती रम्य आणि हिरवागार आहे हे सुद्धा सांगून झालं. ए, इथलं लाईफ बॉम्बेच्या लाईफ पेक्षा किती वेगळं आहे नाही हे तुम्ही मला सांगून झालं. आणि तुमचे नातेवाईक किती, माझे नातेवाईक किती हे पण एकमेकाला सांगून झालं. संगीत आपला आवडता विषय आणि त्यातला आम्हाला काही समजत नाही. आणि पोलीस डिटेक्टिव्ह स्टोरीज मध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही, त्यामुळे आपले बोलायचे विषय संपले. आता आपण काय करूया? काय चालूया? चला उठा, उठकी. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, आगे मुड. किती वेळ चालायचं? आपण दोघ किती बुद्धू आहोत नाही? हो ते आहोत, पण का? एक सुंदर तरुणी आणि एक सुंदर तरुण. बर, इतक्या मस्त जागी फिरायला आले, आपल्याला हवा तेवढा एकांत मिळालाय. हो, आणि आपण कुठल्या विषयावर गप्पा माराव्यात असा आपल्याला प्रश्न पडतो. वस्तुस्थिती आहे, पण त्याच काय माहितीये का? सुंदर तरुणीला हे नसत. मी अपवाद आहे या गोष्टीला, कळलं? जगातल्या कुठल्याही प्रेमी युगलाला असा गाढव प्रश्न पडला असेल असं मला वाटत नाही, कळलं? मला कल्पना नाही, कारण माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग आहे. अरे म्हणून काय झालं? रात्र संपली तरी बोलणं संपू नये, इतके भराभर विषय सुचायला हवेत. अगं तेच तर आठवायचा प्रयत्न करतोय, कादंबरीतले ते दोघे अशा वेळेला काय बोलतात ते. राहिलं ते नेमकं या वेळेला आठवत नाही. बघ मी सांगू? सांग. इकडे इकडे. हा बस. सगळ्यात आधी तू मला म्हणायचं, तू किती सुंदर दिसतेस. आय लव्ह यू. खरंच? असं तू मला म्हणायचं? मी म्हणायचं पुस्तकातला. म्हणालो म्हणालो म्हणालो, पुढे. मग मी तुला म्हणायचो,
अगदी खरच मनापासून म्हणतोस तू हे? मग मी म्हणायचं, तुझा विश्वास नसेल तर जाऊ दे. करेक्ट. मग मी म्हणायचं, तसं नाही रे, पण मला काळजी वाटते. तू मला कधी अंतर तर नाही ना देणार? नाही प्रिये. प्रॉमिस? प्रॉमिस. हात छातीवर ठेवून म्हणायचं. प्रॉमिस. तुझा नाही, माझा हात छातीवर ठेवून म्हणायचं. प्रॉमिस. जाऊ दे. आता काय झालं? आता तू मला हात दाखव. पोलीस ट्रेनिंग स्कूल मध्ये जाऊन वाया गेलायस तू. या जन्मी कधी प्रेम जमेल असं वाटत नाही तुला? अरे कुठल्याही सुंदर तरुणीचा हात हातात घेतल्यावर सगळ्यात आधी तुझा हात किती सुंदर आहे असं म्हणायचं असतं. कशाला, आता तो आहे ना सुंदर. तरीही म्हणायचं असतं. तरी? आधी हात. पाच. मग डोळे. दहा. मग ओठ. पंधरा. पंधरा मिनिटं झाली, त्याच्या नंतरचं कोण सांगणार? माझ्या प्रियाला प्रीत कळे ना. काय बडबडली ही? अरे गुलाब शेठ, तुम्ही जाताना दिसलात म्हणून म्हटलं विचारावं धंदा पाणी कसा आहे. सगळं ठीक ना? सॉरी.
नाही तो उत्तमराव नाही नाही तो उत्तमरावच आहे माझी खात्री आहे तुला फसवलं त्याने अगं पण तो माझ्या माहिती नाही आपण मुंबईला परत जाऊया मला जिवंत सोडणार नाही तो मला ठार मारण्यासाठी सुद्धा आलाय तो प्लीज आपण परत जाऊया प्लीज पायलट बघता बघता चार दिवस कधी निघून गेले कळलं सुद्धा नाही पण मी म्हणते जायची एवढी घाई का चार दिवस राहिलास तर काय आकाश कोसळणार आहे का मामा अगं माझी रजा संपली आहे आणि तिचाही कार्यक्रम आहेत पुन्हा केव्हा तरी येऊ तिला एवढा वेळ का लागतो पण यायला तू जाऊ नको बरं ती येईलच इतक्यात तोवर हे दही घे पाहू हातावर दे अरे मेघा मी आधी ओळखलंच नाही मामानी साडी दिली मी म्हटलं चला नेसता येते का बघूया किती छान दिसते का तुला नमस्कार करते सुखी हो आयुष्यमान भव सुनबाई माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर आहे तात्या नमस्कार करते शतायुषी भव सुनबाई मला वाटलं नव्हतं तुला असं नमस्कार करता येत बघ विजय हां समजलं 1 2 3 1 2 3 येऊ अच्छा मामा येते येते हा तात्या येतो तात्या सांभाळून जा रे हो येतो गाडी बेतानाच आलो अग हो याय अच्छा कुणाचा निरोप वगैरे आला होता का फोन बिन काय भानगड आहे काही कळत नाही सारखा सारखा फोन येतो मी हॅलो म्हटलं की चिडचूक काय बोलतच नाही येड म्हणावं का खुळ मी बघते हॅलो डिस्कनेक्ट करू नका मिस मेघना मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे नाही मी आवाज ओळखलाय तुमचा मला त्रास देऊ नका प्लीज मला सुखाने जगू द्या आणि दूर व्हा माझ्या आयुष्यातून कायमचे हॅलो डिस्कनेक्ट केला त्याने माझा जीव घेईल तो एक दिवस माझा जीव घेईल मेघा प्लीज प्लीज अपसेट होऊ नकोस पुन्हा त्याचा फोन आला तर त्याला काय म्हणायचं ते नीट ऐकून घे बोलत ठेव त्याला म्हणजे एक्सचेंज मधून आपल्याला माहिती काढता येईल फोन कुठून येत होतो नाही माझा आयुष्य उद्ध्वस्त होईल तो एक दिवस मेघा इट्स अ जोक ग्रेट जोक मोठा विनोद इट्स नॉट अ जोक सर मी खरं ते सांगतोय काय करत असताय उत्तम रावांचा डायरेक्ट फोन आला होता सर मी वरन त्यांनी ट्रंक कॉल केला होता आपल्या एक्सचेंज वर हल्ली खूप प्रेशर आहे अहो असे जर फोन यायला लागले तर चिकार प्रॉब्लेम्स होतील सर तुमचा विश्वास नसेल तर राहू दे पण मी जर तुमच्या जागी असतो तर मेघाच्या घराभोवती निदान पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली असती हो पण आपल्या डिपार्टमेंटनी एका कार्यक्षम ऑफिसरची 24 तास नेमणूक केली आहे बंदोबस्तासाठी आणखीन बंदोबस्त कशाला हवाय यस सर दॅट्स अ गुड जोक आमच्या डिपार्टमेंटकडनं मदतीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे मेघा कारण मी जे काय सांगतोय ना त्यावर साहेबांचा विश्वासच नाही परिस्थितीच तशी आहे विजय मला जरी कोणी सांगितलं असतं ना की त्याच्या आयुष्यात असं काही घडलंय म्हणून तर मी सुद्धा त्याची चेष्टाच केली असती मेघा कधी कधी एखाद्या रहस्याचं उत्तर फार सोपं असतं पण त्याचे धागेदोरे आपल्याला मिळत नाहीत ना म्हणून उलगडत नाही यु आर राईट पण तू काळजी करू नकोस निघेल काहीतरी मार्ग होप सर चला या सावित्रीबाईंची झोप म्हणजे ना शेजारी आगीचा बंब जरी ठणठणत ठेवला ना तरी त्यांना जाग नाही यायची अगं सुखी असतात असे लोक चल येऊ मी थांब थांब तो उत्तमराव आत नाही ना मला खात्री करून घेऊ दे तू चल माझ्या बरोबर ये ये चल येतो महत्त्वाचं बोलायचं तुमच्याशी बाई फक्त
मेघा 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 सर याला पुन्हा विनोद म्हणू नका कारण मी स्वतःच्या डोळ्याने उत्तमरावला पाहिलंय हे खरं सांगतोस तू ऑफकोर्स सर मी आणि मेघा तिच्या घरी गेलो तेव्हा तो तिच्या घरात तिची वाट बघत बसला होता आणि सिगरेटच्या थोटकांवरून असं वाटतं की बराच वेळ बसला असावा मी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला सर पण तो हाती नाही लागला आय सी पण तो उत्तमरावच होता याची खात्री आहे तुला सर मी त्याचे इतके फोटो पाहिले त्याची डेड बॉडी पाहिली आहे माझी चूक होणं शक्यच नाही सर पण मग याचा अर्थ काय समजायचा माहित नाही सर त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय मी गो अहेड काही मदत लागली तर मला सांग आय एम विथ यू सर मेघा कशी आहे आय होप शी इज ओके हाय विजय अरे बरं झालं तू आलास आता माझा टाटा थिएटरला प्रोग्राम आहे गाण्याचा येतोस अगं पण त्या प्रोग्रामचं तर आपण आधीच कॅन्सल केलं होतं ना कॅन्सल कधी केलं होतं अगं असं काय करतेस डझंट मॅटर आपण मस्तपैकी भटकायला जाऊ जेवण घेऊ ताजमध्ये असं काय बघतोस आय होप नथिंग इज रॉंग विथ मी नाही तुझ्यातला चेंज मला आवडला मग काय करणार त्या उत्तमरावाचा धाक किती दिवस वाटून घेणार वाघ म्हटलं तरी खातो वाघ्या म्हटलं तरी खातो मी तर ठरवलंय तो उत्तमराव परत आला ना की त्याचं मस्तपैकी स्वागत करायचं काय उत्तमराव कसं काय ब्राय ना एकदा मी तुम्हाला ठार मारलं आता तुम्ही मला ठार मारा फिटम था मेघा प्लीज बी सिरियस मी कोल्हापूरला चाललोय कोल्हापूरला कशासाठी या प्रकरणाचा शोध लावायला हा उत्तमराव जिवंत आहे का मेला याचा छडा लावायचा असेल तर कोल्हापूरलाच जायला पाहिजे म्हणजे तो अजून मेला नाही असं म्हणायचं का तुला अगं मी त्याला स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय तुला भास झालं असेल मेघा डोंट बी सिली अच्छा इतके दिवस मी सांगत होते तर मलाच भास झाला अशी तू माझी समजूत घालत होतास ना मग आता का ओके आय एम सॉरी सॉरी तुला होणारे भास नव्हते हे मी मान्य करतो मला एक कळत नाही विजय अरे तू जिवंत आहे याचा अर्थ काय मी जर त्याला आपल्या हाताने ठार मारली मेघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती नसतात आणि म्हणूनच या प्रॉब्लेमचा तू विचार करू नकोस माझ्यावर विश्वास आहे ना तुझा मी आहे ना त्याचा शोध घ्यायला पण त्यासाठी मला कोल्हापूरला जायला लागेल आणि हेच सांगायला मी इथे आलो होतो मी पण येते कोल्हापूरला मला इथे एकटीला राहणं अशक्य आहे अगदी चल आधी आपण भेटूया त्या अप्पा रावला साहेब तो देव माणूस आम्हाला सोडून गेला आता त्यांच्या मृत्यूच्या चौकशीत मला अजिबात रस नाही अप्पाराव तुमची भावना मी समजू शकतो पण काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे उत्तमराव पवारांना अनपेक्षित मृत्यू आला हे खरं आहे पण हेही तितकंच खरं आहे की मेघाला अजूनही ते तिच्या घराभोवती फिरताना दिसतात त्याचं काय म्हणजे साहेबांचा आत्मा अजून घुटमळतोय असं म्हणायचं तुम्हाला असू शकेल माहिती नाही पण म्हणूनच या कामी आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे नाही आपण सांगाल ते सहकार्य द्यायला मी तयार आहे या ना पण खरंच आश्चर्य वाटतं हा माणूस इतकं विरक्त आयुष्य जगला की याला कशाचाच मोह नव्हता उलट सगळा पैसा अडका देखील त्यांनी ट्रस्टचा स्वाधीन केला मग मला एक सेकंड त्यांच्याबद्दल जेवढी सगळी माहिती मला मिळेल ती सगळी पाहिजे पण त्यांच्या इस्टेटीचे सगळे कागदपत्र मला पाहायचे आहेत जरूर पण अजून त्यांच्या इस्टेटीची मोजदाद चालू आहे ती पूर्ण झाली मी दाखवतो ते इथून लोणावळ्याला गेले ते कशासाठी विश्रांतीसाठी अर्थात इथेही त्यांना विश्रांती मिळणं कठीणच होतं म्हणा कारण लोक सारखे यायचे आणि साहेब त्यांना सडळ हाताने मदत करायचे बरं त्यांना कोणी जवळचे नातेवाईक वगैरे नाही आपले आई वडील कोण हेही त्यांना माहीत नव्हतं अक्षरशः फुटपाथवरून आयुष्याला सुरुवात केली आणि स्वतःच्या कर्तृत्वावर हा माणूस मोठा झाला ते विश्रांतीसाठी लोणाळ्याला गेले म्हणजे त्यांची तब्येत वगैरे बरी नव्हती का तब्येत नाही तब्येत बरी होती पण त्यांना कसला तरी मानसिक त्रास होता मानसिक त्रास कसला नाही मला खरंच कल्पना नाही पण आपण जर डॉक्टर गायतोंडेला भेटलात तर कदाचित तिथून काही कळू शकेल डॉक्टर गायतोंडे मुंबईचं प्रसिद्ध मानसतज्ञ हो थोडक्यात तुमच्याविषयी काही माहिती देऊ शकाल मिस्टर केतकर बायको सुंदर मतभेद भांडण घटस्फोट डोक्यावर परिणाम हे म्हणजे अगदी टेलिग्राफिक भाषेत सांगितलं जरा सविस्तर सांगा ना नाही या पलीकडे सांगण्यासारखं काही नाही ठीक आहे तुमचा आज मूड नसेल आपण पुढच्या मंगळवारी भेटू ओके अच्छा नेक्स्ट
येऊ का डॉक्टर? येस कमिन। सब इन्स्पेक्टर विजय मोहिते। हॅलो बजा। थँक्स। उत्तमराव पवारांच्या केस संबंधी थोडं बोलायचं होतं। तुम्ही त्यांना भेटला होतात करेक्ट? हो भेटलो होतो। मग तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं याची माहिती सांगा। सॉरी इन्स्पेक्टर, आमच्या एथिक्स प्रमाणे आम्ही हे कोणालाही सांगू शकत नाही, अगदी कोर्टात शपथेवर सुद्धा नाही। पण मी त्यांच्या मृत्यूची चौकशी करतोय। आय एम सॉरी। एपा डॉक्टर। नेक्स्ट। एक्सक्यूज मी डॉक्टर। येस। मी सब इन्स्पेक्टर विजय मोहिते। आय नो आय नो, मला वाटतं आपण यापूर्वी भेटलो होतो। हो आपण भेटलो होतो। उत्तमराव पवारांच्या डेड बॉडीचं पोस्टमार्टम तुम्हीच? हो मी स्वतःच केलं होतं। का? मी त्यांच्या मृत्यूची चौकशी करतोय, तर त्यांच्या संदर्भात काही विचारायचं होतं। विचारा ना। उत्तमराव पवारांच्या डेड बॉडीच्या पोस्टमार्टम तपासणीत ते विशेष आढळलं होतं का डॉक्टर? एनिथिंग अनयुज्युअल? नो नथिंग ऑफ द सॉर्ट। साधी सोपी केस होती। यु नो पोटात धारदार शस्त्र खुपसल्यामुळे मृत्यू आला होता। इज दॅट ऑल? एक सेकंद एक सेकंद। उत्तमराव पवार वयाच्या मान्य जास्त तरुण वाटत होते मला। आणि ते तरुण दिसायचे असे सगळंच म्हणत होते? नाही त्यांच्या दिसण्याबद्दल म्हणत नाही मी इन्स्पेक्टर, पण त्यांनी त्यांची प्रकृती फार चांगल्या रीतीने मेंटेन केली होती। नाही तसं विशेष काही नाही। यु नो सम पीपल आर बॉर्न लकी। अहो लवकर म्हातार पण येत नाही त्यांना। मे बी। थँक्स अ लॉट डॉक्टर। थँक यू। सॉरी फॉर द ट्रबल। इट्स ओके। साहेब तुम्ही आलात, बरं झालं। बाईसाहेब खूप आजारी आहेत। मेघा काय झालं? मेघा अरे तो काल रात्री आलाच नाही। मी रात्रभर त्याची वाट पाहिली, आता येईल मग येईल। अगं पण मग चांगलंच झालं की, यात काय वाईट झालं? अरे पण त्याने सुद्धा फोन सुद्धा नाही केला, याला काय अर्थ आहे? मेघा कम ऑन, कम टू युअर सेन्सेस, सांभाळ स्वतःला। त्या उत्तमरावचा आता जरा सुद्धा विचार करू नकोस। नो आय कांट हेल्प इट, मी त्याचे विचार नाही थांबवू शकत। आय जस्ट कांट स्टॉप इट। कम ऑन मेघा। येऊ का डॉक्टर? ओ इन्स्पेक्टर, तुम्ही मला पुन्हा त्रास द्यायला आलात। नाही डॉक्टर, यावेळेला एक पेशंट घेऊन आलोय। ये मेघा, ये। हॅलो डॉक्टर। हा मेघना वर्दे, मी ओळखतो याना। म्हणजे तुमचं नाव खूप ऐकलंय। बसा ना बसा। थँक यू। मेघा तू बोल यांच्याशी, मी बाहेर थांबतो। नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये, याने उगीच सांडलंय मला। ठीक आहे बघ मी यांच्याशी बोलतो। काय प्रॉब्लेम आहे यांचा? मेघा ओके डॉक्टर, यू नो एनिवन मलाही चांगलं माहिती की उत्तमराव पवार या जगात नाही, पण तरीही तो माणूस मला अधूनमधून भेटतो। मला त्यांचा फोन येतो आणि तो जर मला नाही भेटला तर मी अस्वस्थ होते। पण मिस, उत्तमराव पवार आता जिवंत नाहीत हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर मग तोच तर प्रश्न पडतो मला, तरी तो माझ्या घरी येतो हे कसं शक्य आहे? याचाच अर्थ उत्तमराव पवार मेले या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही, किंवा तुम्ही तो ठेवू इच्छित नाही। मी विश्वास न ठेवण्याचं कारणच नाहीये, मी स्वतःच जर ओके ओके आपण आता उत्तमराव या विषयावरच बोलूया, पण एक मिनिट। हा बाबू, अरे जरा तीन चहा पाठवून दे। येस सर। तर असा हा उत्तमराव, तसा माणूस चांगला होता, पण पाहिजे ते मिळालं नाही आणि नको ते मिळत गेलं की माणसं आयुष्यात विरक्त होतात, त्यापैकी सविता बरोबरच्या प्रेमभंगामुळे आज इतक्या वर्षानंतर सुद्धा हा माणूस अस्वस्थ होता, निराश होता। म्हणजे समथिंग लाईक जॅकल अँड हाईड? नाही, त्या लेव्हलपर्यंत ते पोचले नव्हते, पण हळूहळू त्याच दिशेने मात्र ते चालले होते। म्हणजे आता त्या सविताबाईंना भेटायला पाहिजे, अर्थात तुमच्या परवानगीने डॉक्टर, या केसच्या हितासाठी। कीप ट्राइंग इन्स्पेक्टर। शुअर। अप्पाराव। हां
साहेबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी पर्सनल अकाउंट मधून बरीच मोठी रक्कम उचलली होती. नाही काही कल्पना नाही, पण म्हणजे कशासाठी? नाही या रकमेचा आम्हाला कुठेच हिशोब लागत नाहीये. या पैशांचं त्यांनी काय केलं असेल? नाही त्यांनी मला कधीच सांगितलं नाही, आणि सांगितल्याशिवाय जनरली नाही नाही तसा हा पर्सनल अकाउंट आहे. या अकाउंटचा कंपनीशी काहीही संबंध नाहीये. नाही ते बरोबर आहे, पण मला वाटलं हे तुम्हाला माहित असेल म्हणून मी विचारलं. ठीक आहे. मधल्या काळात आमचं लग्न झालं, आम्ही या बंगल्यात राहायला आलो. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही उत्तमराव पवारांबद्दल बोलत होतात. हो अर्थात उत्तमराव पवारांना मी चांगली ओळखत होते. अलीकडे त्यांच्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा मला फार वाईट वाटलं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं याची चौकशी करतोय मी, आणि या संदर्भात त्यांच्या पूर्व आयुष्यातल्या काही घटना आणि काही व्यक्तींना महत्व आहे मॅडम, म्हणून म्हटलं जरा काही सविस्तर सांगितलं तर. नाही तसं विशेष सांगण्यासारखं काही नाही. आज इतक्या वर्षानंतर सांगण्यासारखं काय असू शकतं? हे अर्थात खरं आहे की एकेकाळी आमचं एकमेकांवर प्रेम होतं. कॉलेजमध्ये असतानाचं प्रेम ते त्याला तसे काय अर्थ नव्हता. झालंच तर एकमेकांशी आम्ही लग्न करायचं असंही ठरलं होतं. मी जेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना, तर त्यांनी सांगितलं की अशी त्यांची चार प्रेम प्रकरण होते म्हणे. नाही पण मॅडम मी तुम्हाला लग्नाच्या आधीचं नाही विचारत आहे, अलीकडच्या काळात तुमची त्यांची कधी भेट झाली होती का? नाही. हे बघा इन्स्पेक्टर, माझ्या संसारात मी इतकी गुंतली आहे की खरं तर त्यांची आठवण सुद्धा नव्हती मला. मान्य, पण त्यांनी तुमची भेट घेण्याचा कधी प्रयत्न केला होता का? नाही, माझ्या आयुष्यातून ते एकदा केले ते कायमचे. हे उत्तमराव माणूस म्हणून कसे होते? ओह फार स्वाभिमानी होता तो. खरं तर माझ्या वडिलांनी त्याला फार चांगली ऑफर दिली होती. त्यांच्या बिझनेसमध्ये त्याला पार्टनर म्हणून घेणार होते ते. अच्छा. पण नाही, उत्तमने त्यावेळी चक्क नाही सांगितलं त्यांना. नंतरच्या आयुष्यात तो फार मोठा झाला ते केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर. थँक्यू मॅडम, तुम्हाला तसदी दिली त्याबद्दल माफ करा. छे छे, तसदी कसली त्यात? उलट आपल्या पूर्व आयुष्याबद्दल कोणी काय असतेने विचारलं तर बरं वाटतं. अच्छा येतो आम्ही. या मेघा, या बाईने सगळं खरं काय ते आपल्याला सांगितलं नाहीये. म्हणजे तू खोटं बोलते असं म्हणायचं तुला? नाही, पण कुठली तरी महत्वाची घटना तिने आपल्यापासून लपवून ठेवली. कशावरून? हे बघ, उत्तमराव पवाराचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं हे त्याचं प्रेम प्रकरण, आणि त्याचा या बाईवर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. विजय, मला हे अगदी स्वाभाविक वाटतं. हे बघ, उत्तमरावांनी आपल्या आयुष्यात अजिबातच लग्न केलं नाही, आणि या बाई मात्र लग्न करून आपल्या संसारात सुखी झालेले दिसतात. मला काही नवल नाही वाटत त्या उत्तमरावांना विसरल्या असतील. नाही मेघा, मला नाही पटत. सविता, आपण यापुढे एकमेकांना भेटणं चांगलं. का? तुझ्या वडिलांचं म्हणणं पटलं मला, मी तुझ्यावर प्रेम केलं ही फार मोठी चूक केली. डॅडी असे कधी म्हणाले? आणि त्यात काय चूक आहे? तुझ्या आणि माझ्या परिस्थितीतला फरक. माझ्यासारखं दरिद्री आयुष्य तुला जगता येणार नाही जितकं खरं आहे, तितकंच तुझ्या वैभवात सहभागी होणं मलाही अशक्य. मी तू सांगतोयस, मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं, माझ्या सर्वस्वावर तुझा हक्क मान्य केला, तुला तुला आपलं म्हटल्यावर. आय एम सॉरी सविता, पण तो विचार करण्याची माझी कुवतच नव्हती. मला आता त्याचं वाईट वाटतंय. जमल्यास मला माफ कर आणि मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर. पण उत्तम, उत्तम मी तुला कसं सांगू? उत्तम मी तू माझ्या आयुष्यातून गेलं तर माझं जगणं अशक्य होईल. उत्तम उत्तम अरे आपण कशाला तसदी घेतली साहेब? हे कागदपत्र तयार झालं मी स्वतःच येणार होतो मुंबई. सविता चौगुले बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला ना कोणी साहेब डॉक्टर गायतोंडे. अप्पाराव, तुम्हाला जर काही विशेष माहिती असेल तर मला सांगा, कारण त्यानंतर. नाही, उत्तमराव पवारांच्या पूर्व आयुष्यात सविता नावाच्या मुलीवर त्यांचं प्रेम होतं खरं, पण काही कारणामुळे लग्न होऊ शकलं नाही. बस एवढंच मला माहिती.
आणि एवढंच आम्हालाही माहिती आहे अप्पाराव, पण एवढ्याशा या माहितीचा आम्हाला काही उपयोग नाहीये. साहेब, हे कागदपत्र बघताना एक गोष्ट नव्याने माझ्या लक्षात आली. काय? साहेबांनी आपल्या पर्सनल अकाउंट मधून वेळोवेळी बऱ्याच मोठ्या रकमा उचलल्या होत्या. कशासाठी नाही हे सांगणं कठीण आहे, कारण साहेब या बाबतीत मायाशी कधीच काही बोलले नाही. अप्पाराव, त्यांना कोणी ब्लॅकमेल करत होतं का? नाही, मला नाही वाटत तसं, पण त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा मात्र लोक घ्यायचे. उदाहरणच द्यायचं झालं तर लोणावळ्याचे समीर या ग्रहस्थांनी माझ्या समोर साहेबांची खोटं बोलून त्यांच्याकडून 25,000 रुपये उकळले होते. आणि त्यांनी ते दिले? हो, वास्तविक माझी इच्छा नव्हती, पण साहेबांनी सांगितल्यावर मग. आणि हे एकदाच घडलं असं की? निदान माझ्यासमोर तरी एकदाच, पण माझ्या पश्चातही घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अप्पाराव, या केसमध्ये मला आता हार मानावी लागेल असं दिसतंय, कारण कुठलाही धागा दोरा माझ्या हाती येत नाहीये. पण तरी सुद्धा उत्तमराव पवारांची सगळी सेट मी एकदा प्रत्यक्ष डोळ्याने बघणार आहे, शेवटचा प्रयत्न म्हणून. जरूर, बोला कुठून सुरुवात करायची? कारण प्रत्येक शहरात त्यांच्या नावावर एक घर आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई. या, हे आमच्या साहेबांचं मुंबईतलं एकमेव घर. बाकीच्या घरांच्या मनानं फार साधारण वाटतं, नाही? हो, आमचे साहेब मुंबईला फार कमी यायचे, आणि यायचे तेव्हा हॉटेलातच थांबायचे, पण न चुकता एक चक्कर तरी या घरी टाकायचे. अच्छा, काही कारण होतं का त्यामागे? हो, या सांगतो. या घराविषयी साहेबांना फार आपुलकी होती. ते लहानाचे मोठे इथेच झाले. पुढे या मालकाने जेव्हा घर विकायला काढलं तेव्हा आमच्या साहेबांनी ते मुद्दामच विकत घेतलं. मग आता इथे कोणीच राहत नाही का? नाही, कोणीच नाही, पण जेव्हा केव्हा आम्ही येतो तेव्हाच या घराचं कुलूप उघडतं. या घराची देखभाल करायला इथे कोणी राहतं का? पूर्वी एक गुरखा होता, पण तो गावी गेल्यापासून आता कोणीच नाही. या ना, या. अप्पाराव, इथे नक्की कोणीतरी राहत आहे. कसं शक्य आहे? अहो, ते कुलूप आणि दरवाजा आवाज न करता उघडले, हे कपडे, ही भांडी, सगळं कसं चकाचक टापटीप आहे. नाही नाही, मग म्हणजे हे घर रिकाम पाहून कोणीतरी आलं असेल. असेल असेल असेल. आपण असं करूया, त्या माणसाची वाट बघत इथेच थांबूया. हा, मला चावी द्या, मी बाहेरनं कुलूप लावतो आणि या मागच्या दरवाज्याने आत येऊन बसतो.
माझीच वाट बघत होतात ना इन्स्पेक्टर. उत्तमराव म्हणजे तुम्ही खरंच जिवंत आहात. आणि तुमचीच भेट व्हायची वाट बघत होतो, विशेषतः मेघनावरतीची. मला तुम्हाला बरंच काही सांगायचं इन्स्पेक्टर. माझ्या आयुष्यात नव्यानं घडण्यासारखं काहीही शिल्लक राहिलं नव्हतं. निदान माझी तरी तशी समजूत होती. आणि अशा वेळेला अनपेक्षितपणे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एके रात्री मी गाढ झोपेत होतो, माझ्या खोलीचा दरवाजा अचानक उघडला. आणि ज्याला मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता असा एक तरुण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला जागा करून म्हणाला, काय साहेब ओळखलं का मला? तू कोण आहेस? तू मी कोण आहे मला स्वतःलाच माहित नाही, पर एक मात्र निश्चित माहिती आहे की तुम्ही माझे जन्मदाते वडील आहात. तू माझा मुलगा? नाही नाही, शक्यच नाही. साहेब एकदा तुम्ही आरशात चेहरा बघा, तुमचा आणि माझा, आणि मग मला सांगा मी तुमचा मुलगा नाही तर मग कोण आहे? तू माझा मुलगा, तू माझा मुलगा असण्याची एकच शक्यता आहे. पण मग तिनं कसं सांगितलं नाही मला? कोणी? माझ्या आई ना. माझ्या आईबद्दल बोलताय तुम्ही? गप्प का झाला तुम्ही एकदम? माझी आई कोण आहे मला समजून घ्यायला आवडेल साहेब. तू होतास कुठे इतकी वर्ष? ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तुम्ही मला जन्मताच फेकून दिलं तिथंच कुणीतरी फेकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर मी जगत होतो. मला का माहित माझा बाप एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे अफाट पैसा आहे. बापाकडे अफाट पैसा आणि पोरगा अन्नाला मोहताज आणि लॉटरी लागावी तसा तू मला भेटलास होता, त्यात तुझा फोटो छापलेला. म्हटलं साला हाच आपला बाप नसल कशावरून, बघूया चान्स घेऊन. चान्स घेतला आणि मासा आयता गळायला लागला. पोरा माझ्या मुला, मला खरंच माहित नाही तुझा जन्म कधी झाला ते. म्हणजे मी गर्भात असतानाच मारायला पाहिजे होती ही अपेक्षा का? मी जन्मताच माझ्या नरडीला नख कसं लावलं नाही याचं आश्चर्य वाटलं तुम्हाला? तसं नाही रे, मी खरं ते सांगतो, ती माझ्या मुलाची आई होणाऱ्याची मला कल्पना सुद्धा नव्हती. ग्रेट ग्रेट, म्हणजे मजा करायची ती केलीत आणि तिला वाऱ्यावर सोडलीत? नाही, माझं प्रेम होतं तिच्यावर, मला लग्न करायचं होतं तिच्याशी. पण ठीक आहे ठीक आहे, यात तुझी काय चूक नव्हती मी कबूल करतो वाटल्यास, पण आज इतक्या वर्षानं का होईना, तुझं एक पाप तुला विचारतय, यात माझी काय चूक होती? मग कशाला छळ केलास माझा? उकिरड्यावर फेकायचं होतं तर मग जन्म का दिलास मला? फार मोठी चूक झाली माझ्या हातून, मी तुझी माफी मागतो. फार मोठी चूक झाली म्हणून दोन अश्रू ढाळले की काम संपलं, पण तसं घडत नाही. मी भोगलेल्या नरक यातनांची किंमत तुला मोजावी लागेल, तुला आणि माझ्या जन्मदात्री आईला. नाव काय म्हणालास तिचं? नाही, मी तिचं नाव तुला कधीच सांगणार नाही. मी मेलो तरी सांगणार नाही. सांगशील? मी न विचारता सुद्धा सांगशील? यापुढे मी म्हणेन तसंच वागण्याची तयारी ठेव. मुला माझं आई, आजपर्यंत जे घडलं ते सगळं विसर, निदान यापुढे तरी तुला मी अगदी सुखात ठेवीन. नाही रे, गेली 20 वर्ष मी इतकं भंगार आयुष्य जगलोय की त्याचीच मला आता सवय झाली. तू देव केलेलं सुख मला नकोय, ते ओरबाडून घेण्याचा जास्त आनंद आहे. जाऊ दे, बोलण्यात वेळ घालू नकोस, मला एक 25,000 रुपये दे. नाही राहू दे, मी घेतो मला पाहिजे तेवढे. बाय. आज अचानक इतक्या वर्षांनी माझी भेट घ्यावी असं का वाटलं तुला? सविता, आज इतक्या वर्षांनी तुला मी हा प्रश्न विचारतो याच तुला आश्चर्य वाटेल, पण त्याला कारणही तसंच आहे. मला सांग, मी तुला
मी तुला सोडून गेलो त्यावेळेला तू माझ्या मुलाची आई होणार होतीस हे खरंय? आज ह्या प्रश्नाचा होकाराती किंवा नकाराती उत्तर दिलं तरी काय फरक पडणार आहे? मला हे त्याच वेळेला का नाही सांगितलंस तू सविता? माझ्याकडून मी तुला सांगायचं ठरवलं होतं, पण त्यापूर्वी तू मला नाही म्हणालास. मला सोडून जायचा निर्णय घेतला होतास तू. मी तो निर्णय बदलला असता सविता, पण आयुष्यभर त्याचं दुःख वाटून घेतलं असतंस. तुझ्या स्वाभिमानी स्वभावाला हे दुःख पचवणं अशक्य झालं असतं. तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्याबरोबर तुला संसार करायला लावणं मलाही पटलं नसतं. त्यावेळेला मी कसा वागलो असतो हे आज सांगणं खरंच कठीण, पण तरीही मला वाटतं की तू घेतलेला निर्णय. हा, मी घेतलेला निर्णय माझ्या वडिलांसमोर कसा सांगायचा हाच माझ्यासमोर खरा प्रश्न होता. त्यांना मोठा धक्का बसला असता, म्हणून मी बरेच दिवस त्यांच्याकडून ही लपवून ठेवलं. पण एक दिवस त्यांना सगळं सांगणं भाग होतं. त्यांनी प्रथम काही गर्दीने तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तू कुठे नाहीसा झाला होतास. आम्हाला काही कळेनासं झालं. तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांचं असं मत पडलं की ते गर्भपात होऊ दिलं तर माझ्या जीवाला धोका आहे. त्या मुलाला जन्म देण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. त्या मुलाचं काय केलंस पुढे? मला माहित नाही. मी त्या मुलाला जन्म दिला हे खरंय, पण मी त्याला पाहिलं सुद्धा नाही. वडिलांनी परस्पर त्याला एका अनाथ आश्रमात पाठवून देण्याची व्यवस्था केली कुणाच्या तरी मार्फत. वडील हयात असेपर्यंत त्या अनाथ आश्रमाला न चुकता देणगी पाठवून देत होते. मधल्या काळात माझं रीतसर लग्न झालं. प्रोफेसर भोगलेंनी आपणून मला मागणी घातली. माझ्या पूर्व आयुष्यात माझ्या हातून काही चूक झाली असेल त्याच्याशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही हे त्यांनी सुरुवातीला स्पष्ट शब्दात सांगितलं. आज मी माझ्या संसारात सुखी आहे. सविता, तू कायम सुखी राहावं हीच माझी अपेक्षा आहे. पूर्वी सुद्धा होते आणि आता पण आहे. मी तुला मुद्दाम भेटण्याचा प्रयत्न केला होता हे तू विसर. मी निघू, मला उशीर होतोय. सविता, सविता, तू जाऊ शकतोस. तुला पाहिजे तेवढे पैसे दिलेत. मी इथं राहिल्यानं काय फरक पडणार? कोणाच्या बापाची भीती आहे मला? त्या परावची बरोबर गमत झाली. मी तर तुझी वाट बघत बसलो होतो. इतक्या तो आपराव आतमध्ये आला, त्याला बघून जाम टरकलो. पण तोच मला काय साहेब काय साहेब म्हणायला लागला. बरं नाही का असं विचारायला लागला. हे तू काय चालवलेस? असं वागण्याने काय आनंद मिळतो तुला? तेच तर मागापासून सांगतोय तुला. तुला कळतच नाही त्याला मी काय करू. मी तुला धमाल मजा सांगतोय, तू आपला मख्खासारखा उभा. मी एक नवीन धंदा सुरू केलाय आजकाल, माहितीये तुला? काय? तुझ्यासारखेच कपडे घालून फिरतो आपण रस्त्यानं. यायला प्रत्येक जण वाकून वाकून नमस्कार करतो. नमस्कार साहेब, नमस्कार साहेब. मग मी पण रुबाबात तुझ्यासारखा हात करतो. हासा. आणि संधी मिळाली की हासा. जरा नड होती, 5-10 हजार मिळतील काय? यायला लोक चटकन खिशातनं पैसे काढून देतात रे. त्याला काय वट आहे तुझी? मानला आपण. मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो ना, मग पुन्हा कशाला लोकांच्याकडे भीक मागतोस? काय करणार, सवय आहे ना गेल्या 20 वर्षाची. शर्ट वर करायचं, पोट दाखवायचं आणि भीक मागायची. पुन्हा नाऱ्याला माहिती होतं की आपला बाप एवढा गब्बर असेल म्हणून. हे बघ, मी तुला हात जोडून सांगतो, थोडं तरी माझ्या मनासारखं वाग. वागतो, पण एका अटीवर. मला माझ्या आईचं नाव सांग, तिला पण जरा फटकारतो. थांब जरा, मी घेतो. नाही निट्टो, तुझ्यासारखाच बोलतो बघच तू. हा बोलतोय. बर बर, मी निघालच होतो, पण एक महत्वाचं काम निघालं तेवढ्यात म्हणून जरा उशीर झाला. बर बर, हो हो. मेघना वर्दे नावाच्या कुणी बाई आहेत, त्यांचं गाणं आहे आणि तू अध्यक्ष आहेस. नाही, मी कुठेही जाणार नाही. आज मी भयंकर अपसेट आहे. यायला तुझ्याऐवजी मी जातो की तू? नाही. अरे काळजी कसली करतोस? त्या बाईला एकदा जवळून बघू दे ना. नाही नाही, कुणालाही संशय येणार नाही, गॅरंटी आहे. कुणी ओळखलं तर बापाचं नाव नाही लावणार, आईचं नाव लावेल. पण ते तू काही सांगत नाहीस, हे फार वाईट आहे. नाव न सांगता एका दिवशी तू पटकन मेला बिला असतात.
आणि एक दिवस ती बातमी माझ्या कानावर आली, माझ्या मृत्यूची. माझा मुलगा मेला होता पण हे फक्त मला माहिती होतं, कारण मरण्यापूर्वी त्याने फोनवरून मला सगळी हकीकत सांगितली होती. पण जगाच्या दृष्टीने मी मेलो होतो. काय करू मला काय कळे ना. लोकांच्या समोर पुन्हा जायचं ठरवलं तर पहिल्यापासून त्यांना सगळं सांगावं लागलं असतं. त्यात माझी आणि सविताची बेअब्रू झाली असते आणि तीच मला नको होती. जगण्यासारखं माझ्या आयुष्यात काहीच उरलं नव्हतं. फक्त मिस मेघनावर दिला त्यांच्यावर हात टाकणारा माणूस उत्तमराव पवार नव्हता, एवढंच मला सांगायचं होतं. त्यानंतर आत्महत्या करायचा माझा विचार होता, पण तशी शक्यता नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी पोलिसांच्या स्वाधीन झालं. आता या अपराधाला जी काय शिक्षा असेल ती मला मिळायलाच हवी. साहेब, नीट विचार केला तर तुमचा कसलाच गुन्हा नाही. तुमच्या त्यावेळच्या मनस्थितीचा विचार केला तर तुमचं वागणं स्वाभाविकच आहे आणि कायद्याप्रमाणे तुमच्यावर कुठलाच आरोप ठेवता येत नाही. म्हणजे तुम्ही मला अटक करत नाही? नाही, मला परत जाते. होय, तुम्ही निर्दोष आहात. साहेब, मी आणखी एक विनंती केली तर तुम्हाला राग तर नाही येणार? बोला. मी जी हकीकत तुम्हाला सांगितली ती कोणाला सांगू नका, कारण मेला तो उत्तमराव पवारच होता. हा जो लोकांचा गैरसमज आहे तोच कायम राहू द्या. नाही पण साहेब, म्हणजे नाही अप्पाराव, माझ्या फोटोला घातलेला तो हार खाली उतरवू नका. स्वर्गीय उत्तमराव पवार हे विशेषणच माझ्या नावापुढे कायम असू द्या. लोक माझ्याविषयी बोलताना तो एक सज्जन माणूस होता असं आवर्जून सांगतात, तेच माझं मला पुरेस. मी कुठे गेलो, काय करतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. मुली, माझ्यामुळे तुझ्यावर जो अन्याय झाला त्याला प्रत्यक्ष मी नाही तरी माझा मुलगा कारणीभूत होता. पण याचा अर्थ एकच की आमच्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. तुला कारण मनस्ताप झाला, तू जिवंत होरपळलीस. याची भरपाई करायची म्हटली तरी मी काय करू शकतो. मी हा जोडून तुझी माफी मागतो, मला माफ कर. मुली म्हणता आणि माफी कसली मागता, उलट तुमच्यामुळेच आम्ही दोघं एकत्र आलो. आम्हाला आशीर्वाद द्या. अरे अरे, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला.